ह्या तो सगळा गट तुमचं शेकडेवारी, नफा, तोटा, काळ, काम, वेळ वगैरे. तर हा जो घटक आहे हा, या घटकावर तुम्हाला 16% म्हणजे 8 प्रश्न विचारले जातील. आणि बीजगणित त्याच्यामध्ये सगळे सूत्रे, ए अधिक बीचा वर्ग, ए अधिक बीचा घन वगैरे, त्याच्यानंतर त्याचा हे काढणं, तर हे सगळं बीजगणिताचं जे आहे, तर हे 18% वेटेज आहे. जे 9 प्रश्न याच्यावरती तुम्हाला विचारले जाणार आहे. तर आज आपण सगळ्यात सुरुवातीला संख्याज्ञान हा जो घटक आहे, हा संख्याज्ञान हा घटक आपण बघणार आहोत. तर संख्याज्ञानमध्ये बघा, संख्याज्ञानमध्ये आपण याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा सगळ्यात पहिला प्रकार आहे संख्यांचा. संख्यांचे जे प्रकार आहे त्या संख्यांचे प्रकार आपण बघूया. तर मागच्या वेळेला तुम्हाला संख्यांचे प्रकाराबद्दल काही प्रश्न होते. संख्यांचे प्रकार हे जे आहेत ना, हे मूळ प्रकार आहेत. याच्यामध्ये पहिला प्रकार आहे तुमचा नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या लिहून घ्या, नैसर्गिक संख्या म्हणजे याला नॅचरल नंबर्स असं म्हणतात, नॅचरल नंबर्स. आणि म्हणून हा कॅपिटल एन ने दाखवला जातो, कॅपिटल एन ने, नॅचरल नंबर्स इंग्रजीमध्ये म्हणतात, म्हणून याला कॅपिटल एन ने दाखवलं जातो. तर आता थोडस विचार करा की फार पूर्वीच्या काळी ज्या वेळेला माणूस असा कुठेतरी गुहेत असायचा, किंवा माणसाने थोडंफार काही प्राणी हाता काही माणसा लावली असतील, शेळ्या मेंढ्या, त्यावेळेस त्याला मोजायची गरज पडली असेल, असा थोडासा विचार करा. थोडासा विचार करा, आपल्या इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, इंग्रजीमध्ये एक सुविचार आहे किंवा म्हण आहे, नीड इज द मदर ऑफ इन्व्हेन्शन. नीड इज द मदर ऑफ इन्व्हेन्शन. गरज ही शोधाची जननी आहे, गरज ही शोधाची जननी आहे. मग आता जेव्हा आपल्याला गरज पडतो ना, त्यावेळेस एखादा शोध लागतो. पूर्वीच्या काळी आम्हाला आठवतं की आम्ही ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस गावामध्ये नुकतीच लाईट आली होती, किंवा त्यावेळेस नुकतीच गावामध्ये टीव्ही जे आहे ना, टीव्ही आम्ही एकदम लहान होतो ना, 4th-5th class, त्यावेळेस गावामध्ये टीव्ही आला होता. तो ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही, आणि तोही गावाचा एकच होता. सगळं गाव ते टीव्ही जवळ, ते संध्याकाळी आम्ही शाळेतून आलो, सगळे आमचे हे झाले, कामं झाली, ते आम्ही तिथे येऊन बसायचो. मग हळूहळू करता करता काय झालं, त्या कलर त्याच्यानंतर बऱ्याच घरांमध्ये टीव्ही झाला. हळूहळू करता करता काय झालं, कलर टीव्ही आला, नंतर LCD आला, नंतर LED आला, 3D आला, आता तर स्मार्ट टीव्ही आला. म्हणजे असे जसे तसा तो टीव्हीचा जसा प्रवास आहे, तसा संख्यांचा सुद्धा हा असा प्रवास आहे. ही संख्यांची याला गरज पडली, माणसाला संख्यांची गरज पडली. त्याच्याकडे समजा काही मेंढ्या आहेत, शेळ्या आहेत, आणि त्याला आता समजा मोजायचं आहे, समजा एवढ्या मेंढ्या त्याच्याकडे आहेत. पण मग तो मोजणार कसा, तो काय करायचा, सुरुवातीला एखादं असं भांडं घ्यायचं, त्या भांड्यामध्ये खडे टाकायचे. एवढ्या मेंढ्या माझ्याकडे, चार आहेत ना, मी 4 खडे टाकून ठेवायचे. किंवा झाडावरती जे आहे ना, झाडावरती तो असं खुणा करून ठेवायचा, झाडावरती असं खुणा करून ठेवायचा. जर त्याच्या त्या वाढत गेल्या, तर त्यावेळेस त्याला या संख्येची गरज पडायला लागली. मग ही गरज पडायला लागली म्हणून नीड इज द मदर ऑफ इन्व्हेन्शन या उक्तीप्रमाणे पहिल्यांदा संख्येचा शोध लागला, तो म्हणजे 1. नंतर 2, 3, 4, 5 या संख्यांना त्याला नैसर्गिक संख्या असं म्हणतात. मग तुम्हाला जर असं विचारलं, सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती, तर सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती आहे, ती 1 आहे. सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती आहे, 1 आहे. मग तो याच्या बेरजा करायला लागल्या, 2 + 2 किती होतात, 2 + 2, समजा तुझ्या 2 मेंढ्या, माझ्या 2 मेंढ्या, एकूण झाल्या 4, तुझ्या 3, माझ्या 2, 5. समजा तुझ्याकडे 2 मेंढ्या आहेत, तू 1 विकून टाकली, तुझ्याकडे किती राहिल्या, 2 मेंढ्या आहेत, दोघांच्या दोघं विकून टाकल्या, किती राहिल्या, काहीच नाही. आणि काहीच नाही याच्यासाठी पुन्हा याची गरज पडायला लागली. अरे काहीच नाही साठी काय, कोणतं संख्या चिन्ह घ्यायचं, काहीच नाही साठी कोणतं संख्या चिन्ह घ्यायचं, पुन्हा त्याला याची काहीच नाही याच्यासाठी गरज पडली. आणि म्हणून गरज ही शोधांची जननी आहे, नीड इज द मदर ऑफ इन्व्हेन्शन. गरज ही शोधांची जननी आहे, आणि म्हणून या उक्तीप्रमाणे आपला पुढचा या शून्याचा शोध लागला. आणि आपले प्रसिद्ध भारतीय गणित तज्ञ आर्यभट्ट यांनी त्याचा प्रथम वापर करून हा एक 0 ठेवला. यांच्यामध्ये 0 ऍड झाला, मग 0 त्याच्यानंतर 1, 2, 3, 4, 5 या सगळ्या संख्या. मग याला त्याने नाव दिलं पूर्ण संख्या. काय नाव दिलं त्याने, पूर्ण संख्या. पूर्ण संख्या म्हणजे काय, होल नंबर्स. होल नंबर्स आणि ते W ने दाखवलं जातं, होल नंबर नाव आहे म्हणून त्याला W ने त्या दाखवल्या जातात. मग 0, 1, 2, मग सगळ्यात लहान पूर्ण संख्या कोणती, तर सगळ्यात लहान पूर्ण संख्या कोणती आहे, 0 आहे. मागच्या वेळेस असा प्रश्न आला होता, वजा 3, 3/2,
शून्य आठ पांच तेरा छेद तीन आणि नऊ याच्यामध्ये एकूण नैसर्गिक संख्या किती असा प्रश्न होता. तर नैसर्गिक संख्या किती बघा, आता नैसर्गिक संख्यामध्ये हा आठ येईल, पाच येईल आणि नऊ येईल, म्हणजे एक दोन तीन याच्यामध्ये नैसर्गिक संख्या आहे तीन. पूर्ण संख्या, नैसर्गिक संख्या हा दुसरा शब्द आहे मोद संख्या, काउंटिंग नंबर, म्हणजे मोजण्यासाठी वापरल्या गेल्या म्हणून याला मोद संख्या देखील म्हटलं जात. याच्यामध्ये नैसर्गिक संख्या किती, एक दोन तीन. याच्यामध्ये पूर्ण संख्या किती, पूर्ण संख्या म्हटल्या तर याच्यामध्ये शून्य ऍड झाला, एक हा एक दोन तीन आणि चार. तर या चार संख्या म्हणजे याच्यामध्ये चार संख्या अशा आहेत की त्या पूर्ण संख्या आहेत. ओके, तर नैसर्गिक संख्या पाहिलं आपण, पूर्ण संख्या पाहिलं, नैसर्गिक संख्या पाहिलं, पूर्ण संख्या पाहिलं, मग त्याला काय वाटलं, आता झाल्या पूर्ण झाल्या बहुत संख्या, पण संख्या काय पूर्ण झालेल्या नाही. मी जसं सांगितलं तुम्हाला टीव्हीचं तसं, हे काय पूर्ण, हे काय म्हणजे पूर्ण संख्या झाल्या नाही. मग तो काय करायला लागला, बेरीज करायला लागला, दोन अधिक दोन, दोन दोन झाले चार, दोन वजा दोन झाली त्याची शून्य, बरोबर का नाही, दोन आता दोन गेला शून्य. पण जेव्हा दोनात तीन गेला, दोन वजा तीन केलं तर काय करायचं, दोन वजा पाच केलं तर काय करायचं, याच त्याच्याकडे उत्तर नव्हतं, याच उत्तर त्याच्याकडे नव्हतं. दोन वजा तीन कसा करायचा, दोन वजा पाच कसा करायचा, याच उत्तर काही त्याच्याकडे नव्हतं. मग त्याने काय केलं, अरे म्हणे आपण एक आयडिया करू, एक याच्यासाठी आपल्याला काहीतरी संख्यांचा शोध लावा लागेल, पुन्हा गरज पडली, नीड इज द मदर ऑफ इन्व्हेन्शन, गरज ही शोधांची जननी आहे. मग पुन्हा या संख्येची गरज पडली, मग त्याने असं ठरवलं की समजा आपल्याकडे पाच रुपये आहेत, पाच रुपये त्याला प्लस पाच समजायचे, आणि समजा आपल्याला आठ रुपये आपल्यावर ऋण, ऋण म्हणजे कर्ज, ऋण म्हणजे काय, कर्ज, कर्ज आठ रुपये कर्ज आहे आपल्यावर, वजा याला म्हणायचं ऋण, ऋण म्हणजे कर्ज. आपल्याकडे पाच रुपये आहे, आठ रुपये आपल्यावर कर्ज आहे, आपल्याकडचे पाच रुपये आपण देऊन टाकले तरी सुद्धा आपल्यावरती काय राहील, तीन रुपये काय राहील, कर्ज राहील, काय राहील, कर्ज राहील. या ऋण संख्यांची गरज पडली आणि म्हणून या ऋण संख्या याच्यामध्ये ऍड झाल्या. नीड इज द मदर ऑफ इन्व्हेन्शन, गरज ही शोधांची जननी आहे, या उक्तीप्रमाणे या ऋण संख्यांचा शोध लागला. यांना ऋण, ऋण म्हणजे कर्ज, ऋण म्हणजे मायनस, काही जण याला मायनस एक म्हणतात, ऋण आठ म्हणतात, वजा आठ म्हणतात, अशा दोन तीन पद्धतीने याला, किंवा मायनस एट, निगेटिव्ह एट असं देखील म्हटलं जातं. तर एक लक्षात ठेवा, तर या संख्यांचा शोध लागला आणि या संख्या याच्यामध्ये ऍड झाल्या आणि ऍड झाल्यानंतर याला त्याने नाव दिलं पूर्णांक संख्या. काय नाव दिलं, पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्या म्हणजे याला इंटीजर्स असं म्हणतात, काय म्हणतात, इंटीजर्स असं म्हणतात. मग इंटीजर्स इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये याला पूर्णांक संख्या असं म्हणतात. मग पूर्णांक संख्यांमध्ये त्याने संख्या रेषा काढली असेल, मध्यभागी शून्य घेतला, इकडं एक, इकडं दोन, तीन, चार, इकडं अनंत आणि इकडं मायनस वन, मायनस टू, मायनस थ्री, मायनस फोर, या म्हणजे या धन, याला धन संख्या म्हटलं, याला ऋण संख्या म्हटलं, इंग्रजीमध्ये याला पॉझिटिव्ह इंटीजर्स, याला निगेटिव्ह इंटीजर्स आणि झिरो म्हणजे या सगळ्या संख्यांचा समूह, याला काय म्हटलं जातं, पूर्णांक संख्या. म्हणजे सगळ्या धन संख्या, सगळ्या ऋण संख्या, शून्य यांना एकत्रितपणे पूर्णांक संख्या असं म्हणतात. काय म्हणतात, पूर्णांक संख्या असं म्हणतात. माणूस काय शांत बसणारा प्राणी नाहीये, त्याचं दिवसेंदिवस जर जसं कलर टीव्ही काढला, एलसीडी काढला, एलईडी काढला, पुन्हा त्याने पुन्हा काय केलं, एलईडी काढल्यानंतर थ्री डी काढला, आता तर स्मार्ट टीव्ही आला, बरोबर का नाही. आता मी जे शिकवतो या स्मार्ट टीव्ही आहे, काय का नाही, याला याच्यावरती आपल्याला टीव्ही बी पाहू शकतो, सगळं करू शकतो आपण, बरोबर काय. म्हणजे दिवसेंदिवस ही काय होत जाते, प्रगती होत जाते. तर पुन्हा तो काय बघतो, एकदा जेवायला बसला बघा, एखाद्या एकदा जेवायला बसला आणि जेवताना त्याने एक भाकरी अशी, भाकरीचे चार तुकडे केले, चार तुकड्यापैकी त्याने लोणचं आणि भाकरी मिळून त्याने या भाकरीचे तीन तुकडे खाल्ले, तीन तुकडे खाल्ले, तीन तुकडे खाल्ले आणि एक तुकडा शिल्लक राहिला. हे तीन तुकडे खाल्ले, मग त्याला विचारलं तू किती भाकरी खाल्ली, त्याच्याकडे संख्या आहे का, नाही त्याच्याकडे संख्या नाही. म्हणजे किती भाकरी खाल्ली, मी चार तुकडे केले, चार पैकी तीन तुकडे खाल्ले, अरे पण मग ते कसं लिहायचं, पुन्हा त्याच्यात पुन्हा त्याला याची गरज पडली. नीड इज द मदर ऑफ इन्व्हेन्शन, गरज ही शोधांची जननी आहे. आणि मग त्याने हे चार पैकी तीन, चार पैकी तीन भाकरी, तीन भाग खाल्ले
आणि चार पैकी एक भाग काय राहिला, हा शिल्लक राहिला. चार पैकी एक भाग काय, शिल्लक राहिला. मग ह्या संख्या याच्याकडे आहेत का, नाही. मग पुन्हा या संख्या याच्यामध्ये काय करायची, याची याच्यामध्ये गरज पडली. मग नीड इज द मदर ऑफ इन्व्हेन्शन, गरज ही शोधांची जननी आहे. म्हणून ह्या अपूर्णांक संख्या याच्यामध्ये ऍड झाल्या आणि मग नवीन संख्यांचा प्रकार तो सुरू झाला, तो म्हणजे परिमेय संख्या. काय कोणता संख्या, परिमेय संख्या, परिमेय संख्या. मग या परिमेय संख्यांना इंग्रजीमध्ये रेशनल नंबर्स असं म्हणतात, रेशनल नंबर्स असं म्हणतात. क्यूने दाखवल्या जातात. मग आता ह्या कशा दाखवायच्या, संख्या रेषाहीच ठेवायची. पण मध्ये जर समजा तुम्ही पाच भाग केले तर एकाचे पाच, म्हणजे कसं बघा, मी तुम्हाला संख्या रेषा काढून देतो. बघा इथं संख्या रेषा काढतो आणि समजा इथं झिरो घेतला, झिरो इकडं मायनस वन, मायनस टू इकडं असं अनंत, इकडं मायनस इकडे एक दोन तीन. इकडं आता समजा आपण या एका बाकीचे चार तुकडे केले ना, याच्या असे घ्यायचे एक दोन तीन आणि चार, या बाकीचे चार. म्हणजे पहिल्या भागाला म्हणायचं एक छेद चार, दुसऱ्या भागाला दोन छेद चार, तिसऱ्या भागाला तीन छेद चार, चौथ्या भागाला चार छेद चार, पैकी चार म्हणजेच एक, नंतर पाच छेद चार, सहा छेद चार, सात छेद चार, नंतर आठ छेद चार, नंतर नऊ छेद चार, दहा छेद चार, अकरा छेद चार आणि बारा छेद चार म्हणजेच तीन. मग आता तुम्हाला मागच्या परीक्षेत एक प्रश्न होता की सात छेद चार ही संख्या कशाच्या दरम्यान येईल, सात छेद चार ही संख्या कशाच्या दरम्यान येईल. सात छेद चार म्हणजे काय, चार एक चार आणि तीन, म्हणजे एकच्या पुढे ही संख्या येईल, एकच्या पुढे ही संख्या येईल. म्हणजे चार छेद चार म्हणजेच एक, चार छेद चार म्हणजे काय, एक. मग पुढे पाचशे चार, सहाशे चार आणि इथं सातशे चार, म्हणजे ती संख्या एक ते दोनच्या दरम्यान येईल. किंवा ती संख्या जर मायनस असेल तर ते उत्तर कशामध्ये येईल, तर ते मायनस असेल तर ती सुद्धा ते मायनस एक ते मायनस दोन याच्यामध्ये येईल. तर असे याला म्हणतात रेशनल नंबर्स, म्हणजेच याला परिमेय संख्या असं म्हणतात. मग परिमेय संख्यांमध्ये मग तुमच्या एक लक्षात आलं असेल, तुम्हाला सर्वात लहान नैसर्गिक संख्या विचारली तर तुम्हाला म्हणायचं एक, वन इज द स्मॉलेस्ट नॅचरल नंबर, वन इज द स्मॉलेस्ट नॅचरल नंबर. विच वन इज द स्मॉलेस्ट होल नंबर, तर झिरो इज द स्मॉलेस्ट होल नंबर. पण तुम्हाला जर विचारलं सर्वात लहान पूर्णांक संख्या कोणती, आता सगळ्यात मोठ्या या धन पूर्णांक मोठी ती सांगता येणार नाही आणि लहान देखील हो जा. आता समजा माझ्यावर तीन रुपये कर्ज आहे, माझ्यापेक्षा गरीब कोण आहे, चार रुपये कर्जवाला, त्याच्यापेक्षा कर्ज लहान कमी कोण, शंभर रुपये कर्जवाला. म्हणजे इकडच्या संख्या, डावीकडच्या संख्या या लहान लहान होत जातात. लक्षात ठेवा, संख्या रेषावरील डावीकडच्या संख्या या लहान लहान होत जातात आणि उजवीकडील संख्या या काय होत जातात, मोठ्या मोठ्या होत जातात. संख्या रेषेचं एक वैशिष्ट्य लक्षात ठेवा, डावीकडील संख्या या लहान लहान होत जातात आणि उजवीकडील संख्या या काय होत जातात, मोठ्या मोठ्या होत जातात. मग आता तुम्हाला विचारलं वजा तीन मोठा का शून्य मोठा, कोणता मोठा, तर शून्य मोठा. का, कारण शून्य हा काय उजवीकडे आहे, काय शून्य हा उजवीकडे आहे. किंवा वजा तीन रुपये म्हणजे तीन रुपये कर्ज असणारा माणूस आणि शून्य म्हणजे काहीच कर्जही नाही स्वतःकडेही नाही, पण दोघांना तीन रुपये दिले तर याचं कर्ज शून्य फेडून याच्याकडे शून्य रुपये होऊन जातील, याच्याकडे तीन रुपये होऊन जातील, म्हणजे शून्यवाला हा काय असेल, मोठा असेल. संख्या रेषेवरील उजवीकडील संख्या या मोठ्या मोठ्या होत जातात आणि डावीकडील संख्या या काय होत जातात, लहान लहान होत जातात, हे याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल. त्याच्यानंतर रेशनल नंबर, मग नैसर्गिक संख्यापेक्षा शून्य याच्यामध्ये ऍड झाला, याच्यापेक्षा ऋण संख्या याच्यामध्ये ऍड झाल्या आणि याच्यापेक्षा काय ऍड झाले, याच्यामध्ये सगळ्या पूर्ण सगळ्या अपूर्णांक संख्या सुद्धा याच्यामध्ये ऍड झाली. म्हणजे सगळ्या याच्यामध्ये सगळ्या पूर्णांक बी आहेत, अपूर्णांक देखील आहेत. पण पूर्णांक आणि अपूर्णांकाचं एक वैशिष्ट्य सांगतो मी तुम्हाला. ज्यावेळेस एखादा अपूर्णांक बघा, एखादा समजा एखादा मी असं केलं की बा समजा तीन छेद दोन केलं, तीन छेद दोन केलं, तर तीन छेद दोन म्हणजे काय, तीन भागिले दोन, तीन भागिले दोन आपण असं करतो, तीन भागिले दोन बे एक बे करतो, तिला तो दोन केला एक, तर भाग जात नाही. मग आपण काय घेतो, पॉईंट घेऊन किती शून्य घेतले तरी काय काय फरक पडत नाही, पॉईंट नंतरचा शून्य घेतला घेतला की उत्तराला पॉईंट द्यावा लागतो, उत्तराला काय पॉईंट द्यावा लागतो आणि बे पंचे दह, तर बे पंचे दहा. मग याचं उत्तर आलं एक पॉईंट पाच, काय उत्तर आलं एक पॉईंट पाच. त्याच्यानंतर बघा मी चार भागिले दोन केलो तर बे दुने चार, म्हणजे अंश छेदाचं उत्तर येतं पूर्णांक येतो
एक तर पूर्णांक, एक पूर्णांक, एक अगदी पूर्ण आणि अर्धी अपूर्ण, म्हणजे अर्धी ही अपूर्ण, म्हणजे पूर्णांक युक्त अपूर्णांक देखील येते. किंवा याच उत्तर जर समजा मी असं जर केलं, समजा 10/3 असं केलं, 10/3 म्हणजे 10/3 भाग केले, 10/3 भाग केले, तर याच उत्तर काय बघा, 3.3 भागिले 3, 3 × 9 एक. हा पुन्हा आपण पॉइंट घेऊन पॉइंटच्या नंतरचा शून्य घेतला की पुन्हा पॉइंटच्या नंतरचा शून्य घेतला घेतला की उत्तरला पॉइंट द्यायचं. पुन्हा पुन्हा 3 × 9 पुन्हा एक उरला, पुन्हा शून्य घेतला, पुन्हा 3 × 9 असं आपण पुन्हा असं मरेपर्यंत करत राहिलो तरी सुद्धा 3, 3, 3, 3 येत राहील. बरोबर काय? म्हणजेच एखादा अंक जर पुन्हा पुन्हा येत असेल तर त्याच्या डोक्यावरती असा असे असा डॉट देतात, 3.3 आणि त्याला असं असा डॉट देतात आणि त्याला रिकरिंग किंवा आवर्ती असं म्हणतात. काय म्हणतात? रिकरिंग किंवा आवर्ती असं म्हणतात. कळलं का? मग परिमेय संख्यांमध्ये बघा, परिमेय संख्यांमध्ये पूर्ण पूर्ण संख्या येतात किंवा पूर्णांक संख्या येतात, 2, -2 या सगळ्या संख्या शून्य येतो, पूर्णांक युक्त अपूर्णांक येतो, आवर्ती येतो. काय येतो? आवर्ती येतो. किंवा एखादा घटक आता समजा 3.2424 येत असेल, 24, 24, 24, 24, 24 असं असं काहीतरी येत असेल, तर याला एखादा घटक तर त्याला 3.24 याला असं बार देतात. काय देतात? बार. म्हणजे एकच अंक पुन्हा पुन्हा येत असेल तर त्याच्यावरती डॉट देतात आणि एकापेक्षा जास्त अंक 2, 3, 4 चार चारचा गट, 2, 2चा गट पुन्हा पुन्हा येत असेल तर त्याच्या डोक्यावरती असा बार देतात. तर त्याच्या डोक्यावरती काय देतात? असा बार देतात. याला याला सुद्धा आवर्ती म्हणतात. काय म्हणतात? आवर्ती असं म्हणतात. परंतु ज्यावेळेस आपण बघा वर्गमुळात 2 जेव्हा काढतो, वर्गमुळात 2 जेव्हा काढला, तर वर्गमुळात 2चा वर्गमूळ काढत असताना तर असं 1.4, 1, 2, 7, 9 असं किती दूरपर्यंत काढलो, हजारो वर्ग काढले तरी सुद्धा याचं उत्तर येत नव्हतं. वर्गमुळात 3 काढलो तर 1.7, 1 असं किती दूरपर्यंत काढलं तरी एक येत नव्हतं. मग पुन्हा अरे या संख्या ज्या आहेत या संख्या परिमेयमध्ये आल्या, पूर्णांक संख्या आल्या, पूर्णांक युक्त अपूर्णांक आल्या, आवर्ती संख्या आल्या, असा एक डॉट असलेल्या ग्रुप असलेल्या आवर्ती संख्या आल्या, पण यांचं आवर्तीच निघत नाही. असं पूर्णांक बी असं अपूर्णांक बी निघत नाही, पूर्णांक युक्त अपूर्णांक बी निघत नाही. मग या संख्या कुठे टाकायच्या? या संख्या कुठे टाकायच्या? ज्यांचं पूर्ण वर्ग नसलेल्या संख्या ज्या आहेत, वर्गमान 2, वर्गमान 3, वर्गमान 5, वर्गमान 7 या संख्यांची कितीही दशम चिन्हापर्यंत वर्गमूळ काढले तरी सुद्धा त्याचं काही आवर्ती सापडत नाही. मग या संख्या कुठे टाकायच्या? एकदा तर अशी संख्या आली 0.10, 100, 1000 असं आलं. आता यावरती 10, 10, 10 आहे का? नाही. 100, 100, 100 आहे का? नाही. एक वेगळं ते 10, 100, 1000 असं वर्तुळाचं परीघ, वर्तुळाचं परीघ म्हणजे कडेची लांबी आणि कडेच्या लांबीचं ज्यावेळेस व्यासाशी गुणोत्तर काढलं, बघा परीघ भागिले व्यास जेव्हा काढलं तेव्हा सुद्धा याचं उत्तर देखील सापडत नव्हतं आणि म्हणून याची याला पाय असं म्हणतात. परीघाचं व्यासाशी असलेलं गुणोत्तर याला काय म्हणतात? पाय. तर ही पाय ही संकल्पना. तर ह्या ज्या संख्या आहेत या संख्या कुठे टाकायच्या? मग पुन्हा त्याला गरज पडली या संख्येची. नीड इज द मदर ऑफ इन्व्हेन्शन. नीड इज द मदर ऑफ इन्व्हेन्शन. गरज ही शोधांची जननी आहे. आणि मग या संख्या कुठे टाकायच्या? आणि मग पुन्हा या संख्यांसाठी त्याने एक नवीन प्रकार शोधला, त्याला नाव दिले त्याने अपरिमेय संख्या. काय नाव दिलं त्याने? अपरिमेय संख्या. म्हणजे ज्या संख्या परिमेय नाहीत त्या संख्यांना अपरिमेय किंवा इरॅशनल नंबर्स असं म्हटलं, त्याला क्यू डॅशने दाखवल्या जातात. तर याच्यामध्ये कोणकोणत्या संख्या आल्या बघा, वर्गमान 2 आला, वर्गमान 3 आला, वर्गमान 5 आला, 0.10, 100, 1000 अशा संख्या आल्या. वर्तुळाचा परिघाचं व्यासाशी असलेलं गुणोत्तर, लॉग टेबलचा पाया ई, हे जे आहेत ना हे याच्यामध्ये या संख्या याच्यामध्ये समाविष्ट झाल्या. आणि अशा पद्धतीने ह्याचे मूळ संख्यांचे जे पही आहेत हे संख्यांचे प्रकार आपण याच्यामध्ये नैसर्गिक पूर्ण, पूर्णांक, परिमेय आणि अपरिमेय या संख्यांचे प्रकार आले. मग पुढे चालून ज्यावेळेस तो पुढे जेव्हा जेव्हा गेला तर या सगळ्या संख्या म्हणजे परिमेय संख्यांमध्ये काय काय टाकलं त्याने बघा.
परिमेय संख्यांमध्ये ज्यांचं उत्तर पूर्ण भागाकार येतो दोन तीन वजा दोन वजा तीन शून्य असं जे येतं ते सगळ्या परिमेय संख्या टाकल्या. पूर्णांक आणि अपूर्णांक ते सुद्धा टाकले. नुसतं पूर्ण बघा एखादं उत्तर एक छेद दोन याचं 0.5 असं आलं, अपूर्णांक आला तरी सुद्धा बघा पूर्णांक पूर्णांक बघा पूर्णांक टाकला अपूर्णांक टाकला पूर्णांक युक्त अपूर्णांक टाकला आवर्ती टाकला असा एक डॉट वाल्या त्याच्यानंतर असा ग्रुप वाल्या या सगळ्या संख्या त्यांनी पूर्णांक संख्यांमध्ये टाकल्या, परिमेय संख्यांमध्ये टाकले. पण ज्या संख्या उरल्या या संख्यांना या संख्यांना काय करावं म्हणून या संख्यांना त्याने अपरिमेय संख्यांमध्ये टाकलं. पण ज्या वेळेस तो बघा तो काय करतो तो काय शांत बसणारा माणूस काय शांत बसणारा प्राणी नाही. मग त्याने काय पुढे काय केलं बघा त्याने पुढे चालून एक एक गोष्ट अशी केली की त्याने चारचं वर बघा 2 × 2 केलं तर 2 × 2 त्याचं उत्तर येतं 4. वजा 2 × 2 केलं त्याचं उत्तर देखील येतं 4. म्हणजे दोन धन संख्यांचा गुणाकार 2+ संख्यांचा गुणाकार प्लस होतो किंवा 2 ऋण संख्यांचा गुणाकार देखील प्लस होतो. म्हणजे 2 धन संख्यांचा किंवा ऋण संख्यांचा गुणाकार हा धन होतो. 2 किंवा 4 किंवा 6 किंवा 8 सम प्रमाणात असतील तर त्यांचं उत्तर काय येतं त्यांचं उत्तर हे धन उत्तर येतं. त्याचं उत्तर काय येतं धन उत्तर येतं. ओके पण ज्यावेळेस 2 × 2 जेव्हा करतो आपण तर त्यावेळेस 2 पैकी 1 संख्या ऋण असेल तर त्याचं उत्तर ऋण 4 येतं. बरोबर 3 पैकी समजा 1 असेल तरी सुद्धा त्याचं उत्तर ऋण उत्तर येतं. मग आता एक लक्षात ठेवा आता ज्यावेळेस तो वर्गमूळ काढायला लागला बघा वर्गमूळ काढायला लागला वर्गमूळ म्हणजे काय आता 4चं वर्गमूळ. मग 4चं वर्गमूळ काय सांगा 4चं वर्गमूळ किती असेल चार म्हणजे काय 2 × 2 किंवा ऋण 2 × ऋण 2. आता हे जे कर्णी चिन्ह असतं हे कर्णी चिन्ह हे कर्णी चिन्हामध्ये काहीच नसतात 2 समजायचं असतं. काय समजायचं असतो 2 समजायचं असतो. हा 2 काय सांगतो हा इथं 2 असतो पण तो देत नाही. जसं आपण एखाद्या आता 4 आहे हे अधिक 4 आहे याला आपण जसं अधिकचं चिन्ह देत नाही तसं कर्णी चिन्हामध्ये हा 2 असतो पण तो अध्यारूत असतो म्हणजे गुप्त असतो तो दाखवत नाही किंवा देत नाही. हा 2 हा जर इथं 2 असला तर हा 2 मधल्याच संख्यांना असं सांगतो की मी 2 संख्या चिन्हासहित सारख्या असतील तर 1 संख्या बाहेर या. काय सांगतो तो 2 संख्या चिन्हासहित सारख्या असेल तर 1 बाहेर या. म्हणजे आता या दोन्ही चिन्हासहित सारख्या आहेत मी 1 2 बाहेर आला. या दोन्ही हा इथं सुद्धा 2 आहे हा 2 काय सांगतोय तुम्ही चिन्हासहित सारख्या दोन्ही ऋण ऋण आहेत ना 1 बाहेर या. म्हणजे 4चं वर्गमूळ 2 येतं किंवा ऋण 2 येतं. म्हणून तुम्हाला वर्गमूळ देताना बऱ्याच ठिकाणी तुम्ही असं कन्फ्युज होत असाल 4चं वर्गमूळ बरोबर किती मग इथं प्लस किंवा मायनस 2 असं दिलेलं असतं. तुम्हाला वाटतं हे प्लस मायनस हे काय चिन्ह आहे. अरे 4चं वर्गमूळ हे 2 देखील येऊ शकतं आणि 4चं वर्गमूळ हे ऋण 2 देखील येऊ शकतं. बरोबर की नाही. परंतु म्हणजे आता हा 2 आहे आता तसं इथं 3 असेल तर बघ इथं समजा 3 आहे आणि इथं 5 × 5 × 5 असं दिलेलं आहे तर याचं उत्तर काय आहे सर हा 3 काय सांगतोय कर्णी चिन्हामध्ये 3 आहे. हा काय सांगतोय मधल्यांना तुम्ही 3 संख्या चिन्हासहित सारख्या असतील तर 1 बाहेर या. म्हणजे 1 2 3 हे म्हणजे आम्ही 3 वेळा आलेले तर 1 बाहेर येऊ का मग हो 1 बाहेर येते तर आले 5. एक म्हणलं की सर अजून 1 असला तर काय करायचं या तिघांपैकी 1 बाहेर काढायचा आणि उरलेलं तसं तसं ठेवायचं घनमुळा 5 हे जसं तसं ठेवायचं. 4 असल्या तर 3 पैकी 1 बाहेर काढून घ्या आणि जे मध्ये काही उरलं त्यांचा गुणाकार करून घ्या किंवा एकटी असं ते एकटी जसं तसं ते लिहून टाक. कळलं ना. किंवा इथं समजा मी इथं 4 टाकावं जाता इथं समजा मी 4 टाकला मध्ये टाकलं 2 × 2 तर याचं उत्तर काय हा 4 काय सांगतोय कर्णी चिन्हात हा 4 सांगतोय की तुम्ही 4 संख्या मध्ये जर चिन्हाचे सारख्या असतील तर 1 बाहेर या. म्हणजे 1 2 3 4 चारीची उत्तर चारीचं धन आहे म्हणून याचं उत्तर आलं 2. काय आलं 2. बरोबर गेले. पण हे जो सगळे ऋण ऋण असले तर याचं उत्तर काय ऋण 2 लक्षात बघा. मग तसं हे करत असताना बघा हे का शिकवलं तुमच्या लक्षात येईल आता 4चं वर्गमूळ 2 येतं किंवा ऋण 2 येतं. पण ऋण 4चं वर्गमूळ काढलं ऋण 4
ऋण चार म्हणजे काय? दोन गुणिले ऋण दोन, दोन गुणिले ऋण दोन. आता ऋण चारचा वर्गमूळ काढून बघा बरं. मी काय सांगितलं तर दोन असतो, हा दोन काय सांगतो चिन्ह सहित दोन्ही संख्या सारख्या असतील तर एक बाहेर घ्या. मग धन दोन बाहेर काढायचं का ऋण दोन? दोघांची चिन्ह सारखी आहेत का? नाही. म्हणजे याचं वर्गमूळच काढता येणार नाही. म्हणून याला या संख्या, ही जी संख्या आहे ना, ही संख्या कुठे टाकायची? पुन्हा त्याला याची गरज पडली. नीड इज द मदर ऑफ इन्व्हेन्शन, गरज ही शोधांची जननी आहे. म्हणजे याच संख्याच नाहीत म्हणे, अशा खोट्या संख्या आहेत म्हणे. वर्गमुळात वजा चार, वर्गमुळात वजा नऊ, वर्गमुळात वजा सोळा, कारण यांचं वर्गमूळ निघू शकत नाही. म्हणून या याला त्याने इमॅजिनरी किंवा याला अवास्तव संख्या असं नाव दिलं, म्हणजे खोट्या संख्या. मग खऱ्या संख्या कोणत्या म्हणे? अरे म्हणजे खऱ्या संख्या म्हणजे कोणत्या? खऱ्या संख्या म्हणजे परिमेय. परिमेय मध्ये सगळ्या घेऊन जातात आणि थोड्याफार उरल्या तर ते अपरिमेय मध्ये येऊन जातात. आणि मग परिमेय आणि अपरिमेय या संख्यांना त्याने नाव दिलं खऱ्या संख्या, म्हणजे त्याला वास्तव संख्या असं नाव दिलं, रिअल नंबर असं नाव दिलं. काय नाव दिलं? रिअल नंबर. रिअल म्हणजे खऱ्या, रिअल नंबर. आणि अवास्तव संख्या म्हणजे कोणता पार्ट दिला? अवास्तव संख्या म्हणजे अशा संख्या असू शकत नाहीत. अवास्तव संख्या म्हणजे इमॅजिनरी नंबर. म्हणजे त्याला बघा, वर्गमुळात वजा चार, वर्गमुळात वजा नऊ या संख्या घेत नाही, याला त्यांनी नाव दिलं अवास्तव संख्या. तर हे जे आहेत हे संख्यांचे मूळ प्रकार आहे. हे संख्यांचे काय आहेत? मूळ प्रकार आहे. मग बाकीच्या तुम्हाला सम संख्या माहिती असतील, दोन चार सहा आठ दहा. मागच्या वेळेस प्रश्न होता सर्वात लहान सम संख्या कोणती? सर्वात लहान सम संख्या कोणती? मग ती दोन आहे. बरेच जण काय म्हणतात शून्य ही सम संख्या नाही, शून्य ही समही नाही आणि विषम ही नाही. तर दोन पासून दोन म्हणजे ज्याचे सम संख्या म्हणजे काय? समजा माझ्याकडे 10 रुपये, मी दोन जणांमध्ये सारखे वाटू शकतो 5-5 रुपये. मग ती 10 ही संख्या काय आली? सम संख्या आली. 100 रुपये दोन जणांमध्ये 50-50 वाटू शकतो. पण जर माझ्याकडे 5 रुपये आहेत तर दोन जणांमध्ये सारखे वाटप करण्यासाठी मला अडीच अडीच करावं लागतील. म्हणजेच 2-2 रुपये करून एकाचे अर्धे अर्धे करावं लागतील. म्हणजे पूर्णांकात वाटता येणार नाही. काय वाटता येणार नाही? पूर्णांकात वाटता येणार नाही. मग ज्या संख्येला ज्या संख्येचे दोन सारखे भाग करता येतात, किंवा 20 आंबे तर 10-10 करता येतील. 21 आंब्यांचे 10-10 केल्यानंतर एका भाकरी एका आंब्याचे काय करावं लागेल? तुकडे करावे लागतील. जिथे तुकडे करायची गरज पडते तिथं काय म्हणायचं? त्याला विषम संख्या म्हणायचं. काय? विषम. आणि सम संख्येचं वैशिष्ट्य असं असतं, एकक स्थानी त्याच्या 2 किंवा 4 किंवा 6 किंवा 8 किंवा 0 असतो. आणि विषम संख्येचं वैशिष्ट्य एकक स्थानी 1 किंवा 3 किंवा 5 किंवा 7 किंवा 9 असा असतो. तर अशा पद्धतीने आपण हे जे आहेत ना, हे संख्यांचे जे प्रकार आहेत, हे संख्यांचे प्रकार आपण पाहिले. सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1, सर्वात लहान पूर्ण संख्या 0. तर आणि तुम्हाला मला एकाने प्रश्न विचारला, सर सर्वात लहान संख्या कोणती? त्याला म्हणतो सर्वात लहान संख्या सांगता येणार नाही. का नाही सांगता येणार? कारण तू विचार ना, तू नैसर्गिक विचारली तर मी तुला एक उत्तर देईल, तू पूर्ण विचारला तर मी 0 उत्तर देईल, तू पूर्णांक विचारला तर ती सांगता येणार नाही, आणि परिमेय अपरिमेय त्याही सांगता येणार नाही. त्याच्यामुळे सर्वात लहान संख्या सांगता येणार नाही. पण तू जर विचारलं सर्वात लहान मोज संख्या कोणती, किंवा विच वन इज द स्मॉलेस्ट नॅचरल नंबर, किंवा विच वन इज द स्मॉलेस्ट होल नंबर, तर तिथं मात्र आपल्याला सांगता येईल. तर असे हे जे आहेत ना, या संख्यांचे जे आतापर्यंत जे संख्यांचे हे प्रकार आपण पाडलेले आहेत. त्याच्यानंतर सम संख्या पाहिलं आपण, विषम संख्या पाहिलं. याच्यानंतर आपल्याला जे आहे ना पुढचा प्रकार जो आहे तो म्हणजे संख्यांचा जो इतर प्रकारामध्ये तो आपल्याला पाहायचा आहे, तो म्हणजे आपल्याला संख्यांचा इतर प्रकारामध्ये आपल्याला बघायचा आहे मूळ संख्या. कोणता? मूळ संख्या आणि जोडमूळ संख्या हा जो प्रकार आहे हा प्रकार आपल्याला बघायचा आहे. बर ठीक आहे, चला आपण याच्यामध्ये बघूया. मूळ संख्या म्हणजे काय आपण बघूया. संख्या जी होती आपण बर तर मूळ संख्या म्हणजे काय? तर मूळ संख्या ऍक्च्युअली मी तुम्हाला घेत असताना थोडस फास्ट घेतलं का, की आपल्याला वेळ अतिशय कमी आहे आणि कमी वेळामध्ये आपल्याला जास्तीत जास्त आपलं संपलं पाहिजे. तर या नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या या सगळ्या संख्यांचे प्रकार आपण पाहिले, समसंख्या पाहिल्या, विषम संख्या पाहिल्या. तर मूळ संख्या आणि जोडमूळ संख्या, अमूळ संख्या हा काय प्रकार असतो?
तर मी त्याच्यासाठी काय करतो, तुम्हाला सर्वांना, तुम्ही सगळ्यांनी एक पासून तर डायरेक्ट आपण 200 पर्यंत लिहून घ्यायचं. म्हणजे 200 पर्यंत का, की तुम्हाला अतिशय सिरियसली आणि अगदी म्हणजे तुम्ही पुन्हा कधीच विसरणार नाही अशा पद्धतीने तुम्हाला मी याच्या मूळ संख्या, जोडमूळ संख्या, सहमूळ संख्या, संयुक्त संख्या हा जो प्रकार आहे हा सगळा प्रकार व्यवस्थित समजून देतो. ओके, तर सर्वांनी एक पासून तर 200 पर्यंत लिहून टाका, कारण मी लिहिलेलं होतं ते पुसलं गेलं कदाचित. लिहून घ्या 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29. ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिकली कराल ना या संख्या जेव्हा प्रॅक्टिकली काढाल त्यावेळेस मात्र पुन्हा कधीच तुम्हाला याची गरज पडणार नाही. पण एकदा मात्र व्यवस्थित सगळं व्यवस्थित शिकून घ्या. विद्यार्थी मित्रांनो, मी मागच्या वेळेस मला असंच एक लेक्चर आलं होतं आणि ते लेक्चर मी घेतलं होतं. तर शिक्षक भरतीसाठी एक टीईटीची परीक्षा असते, त्या शिक्षक भरतीच्या परीक्षेमध्ये मी जे लेक्चर घेतले ते विद्यार्थ्यांना ज्यावेळेस मी प्रश्न दिले तर ते सिक्वेन्सने जसे तसे प्रश्न आलेले होते. तर ते म्हणजे सर तुम्ही पेपर काढला का, कारण मी पेपर वगैरे काहीच काढलेला नव्हता. मी दिलेला गेस्ट पेपर एवढा एक्झॅक्ट बसला, कारण ऍक्च्युली तो अनुभवाचा भाग असतो आणि विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये खूप चांगले मार्क्स देखील आले होते. तर तुम्ही जसं दिलं तसे 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 प्रश्न आले म्हटले. हा शेवटी एक अनुभवाचा भाग असतो.
अरे सर आपला आवाज येत नाही बरं का? आवाज काय शिकवलं तर येईल ना. ओके सर ठीक आहे. लिहितोय परांना लिहायला लावलंय. हो सर ठीक ओके हा ठीक आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, तर एक पासून तर आपण 200 पर्यंत संख्या लिहित होतो त्याच्यामुळे आपला आवाज येत नसेल. तर एक पासून तर 200 पर्यंत संख्या लिहित असताना मी मुद्दाम 1 ते 200 घेतल्या, 1 ते 100 नाही घेतल्या, कारण हीच कन्सेप्ट तुमची एकदम परफेक्ट व्हावी. जी संख्या स्वतःचा पाडा सोडून इतर कोणत्या तरी पाड्यात येते तर तिला संयुक्त संख्या म्हणायची, पण जी संख्या फक्त आणि फक्त स्वतःच्या पाड्यात येते आणि एकच्या पाड्यात सगळ्या संख्या येतील. एकाचा पाडा असतो एक 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 दोन्ही दोन एक त्रिक तीन एक चौक चार असं एक दहा एक अकरा अकरा एक बारा बारा एकाच्या पाड्यात सगळ्या संख्या येतात. त्याच्यामुळे एकचा विषय सोडून द्या, एक ही मूळ ही नाही संयुक्तही नाही, एकाचा विषयच क्लोज करा कारण एकाच्या पाड्यात सगळ्या संख्या येतात आणि एकाला फक्त एकच म्हणजे एक फक्त एकाच्याच पाड्यात येतो. एकाचा विभाजक फक्त एकच आहे, एकाचा विभाजक फक्त एकच आहे, त्याच्यामुळे एकचा विषय सोडून द्या. ज्या संख्येला कमीत कमी दोन विभाजक असतात, ज्या संख्येला फक्त दोन विभाजक असतात म्हणजे जी संख्या फक्त एकच्या पाड्यात आणि स्वतःच्या पाड्यात येते त्या संख्येला मूळ संख्या असं म्हणतात. काय म्हणतात? त्या संख्येला मूळ संख्या असं म्हणतात. मग एखादी मूळ संख्या आली की त्या मूळ संख्येच्या पाड्यात असणाऱ्या सगळ्या संख्या या संयुक्त असतात. समजा दोन आहे, दोन कोणा कोणाच्या पाड्यात येतो? दोन हा एकाच्या आणि दोनाच्या पाड्यात येतो, एकाच्या आणि दोनाच्या पाड्यात येतो. बरोबर. एखादी संख्या तुम्हाला असं विचारलं, मागचा प्रश्न होता 24 चे विभाजक किती, असा प्रश्न होता 24 चे विभाजक किती म्हणजे 24 ही संख्या किती संख्यांच्या पाड्यात येते असा प्रश्न होता. आता तुम्ही जर तुम्ही उत्तर काढू शकता याच, परंतु आपल्याला बघा एकाच्या पाड्यात आणि 24 च्या पाड्यात प्रत्येक संख्या एकच्या आणि स्वतःच्या पाड्यात येते, 1 आणि 24 काढणं. दोनाच्या पाड्यात येते आणि 12 च्या 12 2 24, 3 च्या पाड्यात 3 8 24, 4 च्या पाड्यात 4 6 24, म्हणजे एवढ्या पाड्यांमध्ये आली. किती पाड्यांमध्ये आली बघा, 1 2 3 4 5 6 7 8, 8 पाड्यांमध्ये आली ही संख्या. काय आली? 8 संख्यांच्या पाड्यांमध्ये आली. मग हे जर आपल्याला 24 ही संख्या किती संख्यांच्या पाड्यात येते, 100 ही संख्या किती संख्यांच्या पाड्यात येते हे जर आपल्याला काढायचं असेल तर याला शॉर्टकट सांगतो मी तुम्हाला. 24 चे काय करायचे? 24 चे अवयव पाडायचे. जसं आपण लसाई मसाई अवयव पाडतो ना तसं मूळ संख्यांनी भाग द्यायचा. बे एक बे बे दोन्ही 4, पुन्हा बे सक 12, पुन्हा बे त्रिक 7, आणि पुन्हा 3 एक. तर असे अवयव पाडून घ्यायचे. तर हा किती 2 किती वेळा आला? 3 वेळा आला. तर जर समजा 2 3 वेळा आला असेल तर 4 घ्यायचा, 4 वेळा आला असेल तर 5 घ्यायचे, 1 वेळा आला असेल तर 2 घ्यायचे, 2 वेळा आला असेल तर 3 घ्यायचे. आता हे 3 वेळा आला तर मग इथं 4 घ्या. हा 1 वेळा आला तर किती घ्यायचा? 2 घ्यायचा. म्हणजे 4 2 किती 8, म्हणजे 24 ही संख्या किती संख्येच्या पाड्यामध्ये आली? 8 संख्येच्या पाड्यांमध्ये आलेली आहे. 24 ही संख्या किती संख्येच्या पाड्यांमध्ये आलेली आहे? 8 संख्येच्या पाड्यांमध्ये आलेली आहे. 24 चे विभाजक किती असं विचारलं तर 24 चे विभाजक किती आहे? 8 विभाजक आहे. आता 24 चं ठीक आहे आपण पटकन काढून टाकलं, पण मध्येच तुम्हाला 160 विचारलं, 160 ही संख्या किती संख्यांच्या पाड्यांमध्ये येते, तर मग त्यावेळेस तुम्हाला याच्या शिवाय पर्याय नाही. तर सांगा बरं 160 चे एकूण विभाजक किती? 160 ही संख्या एकूण किती संख्यांच्या पाड्यामध्ये येते? 160 फुटाची एक काठी घेतली तर त्याचे किती प्रकारचे सारखे तुकडे करता येतील? 160 फुलं घेतली तर त्याचे किती प्रकारे सारखे गट करता येतील? तर 160 बघा, 2 8 16 2 0 0, 2 4 8 2 0 0, 2 2 4 2 0 0, 2 10 20, 2 5 10 आणि 5 1 5. तर किती संख्यांच्या पाड्यांमध्ये आली? तर 2 किती वेळा आला बघा, 1 2 3 4 5, 5 आला ना 5 6 घ्यायचे, एकदाच आला ना हे 2 घ्यायचे, म्हणजे साईन बरी किती? 12 संख्यांच्या पाड्यांमध्ये आली. 160 ही संख्या किती संख्यांच्या पाड्यांमध्ये आली? 160 फुलांचे किती किती प्रकारे सारखे गट करता येतील? 160 फुटाची काठी घेतली तर किती प्रकारचे सारखे तुकडे करता येतील? तर ती किती? 12. 160 ही 12 संख्यांच्या पाड्यांमध्ये आलेली आहे. तर अशा पद्धतीने आपण एखादी संख्या चे विभाजक काढायचे. विभाजक म्हणजे ती संख्या किती संख्याच्या पाड्यांमध्ये आहे त्याला म्हणायचं विभाजक. एकचा विभाजक एकच आहे, फक्त एकमेव ही संख्या आहे एक की त्याचा एक विभाजक आहे. मूळ संख्यांना 2 विभाजक असतात. मूळ संख्यांना किती?
इयर आणि स्वतःची संख्या असे दोन विभाजक असतात. संयुक्त संख्यांना एकापेक्षा जास्त विभाजक असतात, दोन पेक्षा जास्त विभाजक असतात. आता समजा 160 आहे, 160 ही 12 संख्येच्या पाड्यांमध्ये आली, म्हणजे ही काय आली? संयुक्त संख्या आहे. मग जी संख्या जास्त पाड्यांमध्ये येते, जी संख्या जास्त संख्याच्या पाड्यांमध्ये येते तिला काय म्हणायचं? म्हणजे दोन पेक्षा जास्त पाड्यांमध्ये येते तिला संयुक्त संख्या. फक्त दोन पाड्यांमध्ये येत असेल, फक्त दोनच विभाजक असतील, तर त्याला काय म्हणायचं? मूळ संख्या म्हणायचं. काय म्हणायचं? मूळ संख्या. मी एक उदाहरण देतो, तुम्ही उदाहरण सांगायचं ना, तुम्हाला कळतंय का मला? बघूया. चला, तुम्ही 200 ही संख्या किती संख्यांच्या पाड्यांमध्ये आली ते काढायचं. 200 चे विभाजक किती ते काढायचं आहे. 200 चे विभाजक किती ते काढायचं आहे. 200 चे एकूण विभाजक किती हे काढायचं आहे. 200 चे एकूण किती फॅक्टर्स आहेत ते आपल्याला काढायचं आहे. याच्यामध्ये 200 चे विभाजक किती? कोणाचं उत्तर बरोबर येतं बघा, पटकन काढा तुम्ही सगळे. एक नंबर उत्तर कोणाचं येतं बघूया. 12. 12 कोणी उत्तर दिलं? बघा, बे एक, बे बे शून्य शून्य, पुन्हा बे पंचे 10, बे शून्य, पुन्हा बे 25, पुन्हा 25 आणि पुन्हा 5 1 5. असे आपण विभाग इथं असे तुम्ही अवयव पाडले असतील. हा 2 काय आहे? हा 2 हा 3 वेळा आला, मग हा येते 3 आहे, तर मग इथं 4 घ्यायचे. हा 2 वेळा आला तर हे 3 घ्यायचे, म्हणजे 4 3 12. तर ज्या विद्यार्थ्याने 12 उत्तर दिलेले, तर त्या विद्यार्थ्याचं खूप खूप अभिनंदन. मला आता इथं कळून येईल की उत्तर कोणी दिलं. हा सार्थक शिंदे याने उत्तर दिलेले 12. तर सार्थक, तुझं खूप खूप अभिनंदन, 12 उत्तर हे बरोबर आहे. ओके, तर थँक्यू सर. तर 12 उत्तर जे आहे हे 12 उत्तर बरोबर आहे. मग आता तुमच्या लक्षात आलं असेल की मूळ संख्या म्हणजे काय? ज्याला दोनच विभाजक असतात. समजा 3 आहे, 3 कोणा कोणाच्या पाड्यात येते? 3 फक्त एकाच्या आणि 3च्या पाड्यात येते. 4 एकाच्या, 2च्या आणि 4च्या. 5 एकाच्या आणि 5च्या. 6 एकाच्या, 2च्या, 3च्या, 6च्या. 7 एकाच्या, 7च्या. 8 1 2 4 8. 9 1 3 9. 10 1 2 5 आणि 10. अशा या पाण्यांमध्ये आले. आता समजा 2ला 2 विभाजक आहे, 3ला 2 विभाजक आहे, 4ला बघा 1 2 3 विभाजक. म्हणजे ही संख्या संयुक्त आली. संख्या काय आली? संयुक्त. 2 मूळ आली, 3 मूळ आली, 5चे 2 विभाजक आले, 5 मूळ आली, 6चे 4 विभाजक आहेत, ही संयुक्त आली. ही काय आली? संयुक्त. 7चे 2 विभाजक आहेत, ही काय आली? मूळ आली. त्याच्यानंतर 8चे 4 विभाजक आले, 4 संख्यांच्या पाड्यांमध्ये आली, ही आली संयुक्त. 9 3 संख्यांच्या पाड्यांमध्ये आली, संयुक्त. 10 संयुक्त. म्हणजे संयुक्त बघा, 4 6 8 9 10 या संयुक्त संख्या आहेत. या काय आहेत? संयुक्त संख्या आहेत. आणि ज्या उरल्यात ना, त्यांना काय म्हणायचं? मूळ संख्या. आता मूळ संख्या कसं काढायचं ते प्रॉपर ट्रिक सांगतो मी तुम्हाला. मूळ संख्याला फक्त आणि फक्त 2 विभाजक असतात, 1 ही मूळ ही नाही आणि संयुक्तही नाही. आता सगळ्यात लहान मूळ संख्या जी आहे ना, सगळ्यात लहान मूळ संख्या ही 2 आहे. सगळ्यात लहान मूळ संख्या काय? 2. मग आता 2च्या पाड्यातल्या जेवढ्या संख्या आहेत त्या सगळ्या संयुक्त आहे. 2च्या पाड्याचं बघा, 2 3 4, 2 3 6, 2 4 8, 2 5 10, 2 6 12, 2 7 14, 2 8 16, 2 9 18, 2 10 20, 2 11 22, 2 12 24, 2 13 26. आपण पाडा 2 10 20 पर्यंतच म्हणतो, पण पुढे सुद्धा पाडा असतं. 2 11 22, 2 12 24, 2 13 26, 2 14 28, 2 15 30, 2 16 32. एकच स्थानी 2 असणाऱ्या सगळ्या संख्या या 2च्या पाड्यात येतात. एकच स्थानी 4 असणाऱ्या सगळ्या संख्या या 2च्या पाड्यात येतात. एकच स्थानी 6 असणाऱ्या सगळ्या संख्या या 2च्या पाड्यात येतात. एकच स्थानी 8 असणाऱ्या सगळ्या संख्या 2च्या पाड्यात येतात. एकच स्थानी 0 असणाऱ्या सगळ्या संख्या 2च्या पाड्यात येतात. एकच स्थानी 2 असणाऱ्या सगळ्या संख्या, फक्त 2 सोडून उरलेल्या सगळ्या संख्या या संयुक्त आहेत. पुढं पुढं चालून आपल्याला याच्यातल्या सुद्धा एकच स्थानी 2 असलेल्या या सगळ्या संख्या 2च्या पाण्यात आल्या, म्हणजे या संयुक्त. या खोडल्या या सगळ्या संयुक्त. एकच स्थानी 4 बघा, एकच स्थानी 4 असणारे या सगळ्या संयुक्त या सुद्धा संख्या संयुक्त आहे. एकच स्थानी 6 असणाऱ्या या सगळ्या संख्या संयुक्त आहे. एकच स्थानी 8 असणाऱ्या सगळ्या संख्या संयुक्त आहेत. एकच स्थानी 0 असणाऱ्या सगळ्या संख्या या संयुक्त आहेत. तर
बघा पहिल्यांदा दोनाच्या पाड्यातल्या सगळ्या ज्या दोनाच्या पाड्या जेवढ्या संख्या आहेत पुढे बी असतील हजार पर्यंत जेव्हा हजार लाख पर्यंत त्या सगळ्या संख्या काय आल्या संयुक्त आल्या. कळलं ना? दोनाच्या पाड्यातल्या सगळ्या संख्या काढून टाकल्या त्या संयुक्त आल्या. त्याच्यानंतर मग आपण घ्यायचा तीनाचा पाडा. मग तीनाच्या पाड्यातल्या सगळ्या संयुक्त संख्या या काय करायच्या खोडून टाकायच्या आणि तीन ही काय आली मूळ आली. तीन ही काय आली मूळ. तीनाच्या पाड्यातल्या संख्या मात्र संयुक्त. मग तीन दोन्ही सहा. दोन संख्या सोडून सहा आलं. या दोन संख्या सोडून तीन त्रिक नऊ. या दोन संख्या सोडून तीन चौक बारा. या दोन संख्या सोडून तीन पाच पंधरा. या दोन संख्या सोडून तीन सक अठरा. या दोन संख्या सोडून तीन सात एकवीस. म्हणजे दोन संख्या सोडल्या की तीनाचा पाडा येतो. तीन आठ चोवीस. दोन संख्या सोडल्या का तीन नवे सत्तावीस. दोन संख्या सोडल्या का तीन दहा तीस. दोन संख्या सोडल्या का अकरा त्रिक तेहतीस. दोन संख्या सोडल्या का बारा त्रिक छत्तीस. ती दोन संख्या सोडल्या का तेहतीस एकोणचाळीस. याचं एक वैशिष्ट्य असं असतं तीनचं वैशिष्ट्य की अंकांची बेरीज तीनाच्या पाड्यात येते. बघा नऊ तीन किती होतात बारा. तीनाच्या पाड्यात बारा येतो का नाही. छत्तीस सहा तीन नऊ तीनाच्या पाड्यात. पण आता असं नव्हती सात आणि तीन दहा. तीनाच्या पाड्यात दहा येतो का नाही. म्हणजे तीनाच्या पाड्यात नाही. ज्या अंकांची बेरीज तीनाच्या पाड्यात आहे त्याला तीनने भाग जातो. आता पंचेचाळीस आहे. चार आणि पाच नऊ. म्हणजे अंकांची बेरीज तीनाच्या पाड्यात आहे. म्हणजे हे काय आले याला तीनने भाग जातो. मग बघा तीन आणि नऊ बारा ही झाली. चाळीस हे दोन सोडून बेचाळीस. हे दोन सोडून पंचेचाळीस. हे दोन सोडून अठ्ठेचाळीस. हे दोन सोडून एकावन्न. हे दोन सोडून चौपन्न. हे दोन सोडून सत्तावन्न. वाटेल बेरीज करून पाहिजे. सात आणि पाच बारा. अंकांची बेरीज बारा होते म्हणजे तीनाच्या पाड्यात येते. हे दोन संख्या सोडून साठ. या दोन संख्या सोडून त्रेसष्ट. या दोन संख्या सोडून सहासष्ट. एकोणसत्तर. बहात्तर. पंच्याहत्तर. मध्ये चेक करून पाहायचं. एक्क्याऐंशी आठ आणि एक नऊ येते बरोबर. पुन्हा चौऱ्याऐंशी. सत्याऐंशी. नव्वद. त्र्याण्णव. शहाण्णव. नव्याण्णव. शंभर आणि एकशे एक सोडून एकशे दोन. हे दोन संख्या सोडून एकशे पाच. बघा पाच आणि सहा वेळी होते. पुन्हा या दोन संख्या सोडून एकशे आठ. या दोन संख्या सोडून एकशे अकरा. या दोन संख्या सोडून एकशे चौदा. एकशे सतरा. एकशे वीस. एकशे तेवीस. बघा तीन दोन पाच आणि एक सहा. पहिल्या दोन एकशे सव्वीस. एकशे एकोणतीस. एकशे बत्तीस. एकशे पस्तीस. पाच तीन आठ एक नऊ. पुन्हा एकशे अडतीस. एकशे एक्केचाळीस. पुन्हा एकशे चौवेचाळीस. पुन्हा एकशे सत्तेचाळीस. पुन्हा एकशे पन्नास. पुन्हा एकशे त्रेपन्न. पाच तीन आठ एक नऊ. पुन्हा एकशे छप्पन. एकशे एकोणसाठ. एकशे बासष्ट. एकशे पासष्ट. एकशे अडुसष्ट. बघा अठ्ठा चौदा आणि पंधरा. पुन्हा एकशे एकाहत्तर. एकशे चौऱ्याहत्तर. एकशे सत्याहत्तर. एकशे ऐंशी. एकशे त्र्याऐंशी. एकशे शहाऐंशी. एकशे एकोणनव्वद. एकशे ब्याण्णव. एकशे पंच्याण्णव. एकशे अठ्ठ्याण्णव. आठांनी बघा आणि दोनशे एक या सगळ्या संख्या. मग तू म्हणाल सर तुम्ही दोनाच्या पाड्यातल्या सगळ्या संख्या फोडल्या. तीनाच्या पाड्यातल्या सगळ्या संख्या फोडल्या. असे किती संख्यांचे पाडे म्हणायचे हो. असे किती संख्यांच्या पाड्यातल्या हे फोडायचे हो. बरोबर का नाही? तुमचा प्रश्न आहे. अरे शंभर पर्यंतच्या संख्या काढायच्या असतील ना. शंभर पर्यंतच्या मूळ संख्या काढायच्या असतील तर शंभरचं वर्गमूळ किती येतं? दहा. शंभरचं वर्गमूळ किती येतं? दहा. मग शंभरचं वर्गमूळ दहा. ना मग दहा पर्यंतचेच पाडे म्हणायचे आणि ते दहा पर्यंतचेच पाडे म्हणायचे. ते मी कोणते जे मूळ आहेत तेच. आता चार आहे ना. चाराच्या पाड्यातल्या सगळ्या संख्या कोरलेल्या असतील ऑलरेडी. चार संयुक्त आहे ना. चार दुनिया आठ. चार तिक बारा. सगळ्या संख्या कोरलेल्या असतील म्हणजे चाराचा पाडा म्हणायची गरज नाही. शंभर पर्यंतच्या काढायच्या असतील तर दहा पर्यंतच्या म्हणजे दोन तीन पाच सात एवढ्याच पाड्यातल्या संख्या खोडायच्या आहेत. जर तुम्हाला चारशे पर्यंत काढायचे असतील चारशे पर्यंत तर चारशेचं वर्गमूळ किती? वीस. मग वीस पर्यंतच्या संख्यांचे पाडे काढायचे. नऊशे पर्यंतच्या काढायचे असतील तर नऊशेचं वर्गमूळ किती? तीस. तीस पर्यंतच्या पाड्यांचे नेहमी मूळ संख्यांचेच पाडे खोडायचे. मूळ संख्यांचेच पाड्यातल्या संख्या खोडायच्या. आपण दोनाच्या पाड्या खोडला. तीनाचा पाचाचा पाडा खोड. पाच ही काय आली? पाच फक्त एकाच्या आणि पाचाच्या पाड्यात येते म्हणून पाच ही मूळ आली. मग पाचाच्या पाड्यात सगळ्या संख्या बघा. पाच दुने दहा. पाच त्रिक पंधरा. पाच चौक वीस. पाच पाचा पंचवीस. पाच सक तीस. एकक स्थानी पाच असणाऱ्या आणि एकक स्थानी शून्य असणाऱ्या. एकक स्थानी बघा एकक स्थानी या पाच असणाऱ्या
एकच आणि या शून्य असणाऱ्या सगळ्या संख्या या पाचाच्या पाण्यात आल्या. मग अशा पाचाच्या पाड्याच्या संख्या फोडल्या. आता कोणाचा पाडा घ्यायचा? सात. मग साताचा पाडा, साताच्या पाड्याच्या सगळ्या संख्या फोडायच्या. सात दोन एक चौदा, सात एक एकवीस, सात चौक अठ्ठावीस, सात पाच्या पस्तीस, सात सकल बेचाळीस, साती सात एकोणपन्नास, साती आणि छप्पन, छप्पन आणि सात त्रेसष्ट, त्रेसष्ट आणि सात सत्तर, सत्तर आणि सात सत्याहत्तर, सत्याहत्तर आणि सात चौऱ्याऐंशी, चौऱ्याऐंशी सात एक्क्याण्णव, एक्क्याण्णव सात अठ्ठ्याण्णव, अठ्ठ्याण्णव आणि सात एकशे पाच, एकशे पाच आणि सात एकशे बारा, एकशे बारा आणि सात एकशे एकोणावीस, एकशे एकोणावीस आणि सात एकशे सव्वीस, एकशे सव्वीस आणि सात एकशे तेहतीस, एकशे तेहतीस आणि सात एकशे चाळीस आणि सात एकशे सत्तेचाळीस आणि सात एकशे चौपन्न आणि सात एकशे त्रेसष्ट आणि सात एकशे सत्तर आणि सात एकशे सत्याहत्तर. ओके, सात चौदा पंधरा सोळा सतरा. इथे काहीतरी गडबड झाली. एकशे चाळीस पासून आपलं काहीतरी चुकलं. एकशे चाळीस आणि सात एकशे सत्तेचाळीस घेऊ. एकशे सत्तेचाळीस आणि सात एकशे चौपन्न, एकशे चौपन्न आणि सात घ्यायला पाहिजे होतं. एकशे एकसष्ट घ्यायला पाहिजे होतं. मी एकशे किती घेतलं? त्रेसष्ट. त्याच्यामुळे नाही, पुन्हा एकशे एकसष्ट, एकशे त्रेसष्ट आणि सात एकशे सत्तर कट केली होती. बरं, एकशे एकसष्ट आणि सात सत्तर एक आठ, एकशे अडुसष्ट, एकशे अडुसष्ट आणि सात एकशे पंच्याहत्तर, एकशे पंच्याहत्तर आणि सात एकशे ब्याऐंशी, ब्याऐंशी एकशे एकोणनव्वद, एकशे एकोणनव्वद आणि सात एकशे शहाण्णव. म्हणजे आपण साताच्या पाड्याच्या सगळ्या संख्या काय केल्या? कट करून. आता शंभर पर्यंतच्या मूळ संख्या आता सापडून गेल्या. शंभर पर्यंतच्या मूळ संख्या आपल्याला सापडून गेल्या. आता आपल्याला खूप प्रयत्न करायचे आहेत. मी मुद्दाम तुम्हाला दोनशे पर्यंत घेतल्या, दोनशे पर्यंत घेतल्या. मग आता पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस होतो, म्हणजे आपल्याला कमीत कमी पंधरा पर्यंतच्या मूळ संख्याचे पाडे घ्यावे लागतील. मग आता अकरा जी आहे ना, अकरा या अकराचा आपण अकराच्या पाड्याच्या सगळ्या संख्या फोडू. अकरा दोन बावीस, अकरा तीन तेहतीस, अकरा चौक चौवेचाळीस, पंचावन्न, सहासष्ट, सत्याहत्तर, अठ्ठ्याऐंशी, नव्याण्णव, अकरा दहा एकशे दहा, अकरा अकरा एकशे एकवीस, एकशे एकवीस आणि अकरा एकशे बत्तीस, एकशे बत्तीस आणि अकरा एकशे चौपन्न, एकशे पासष्ट, एकशे शहात्तर, एकशे सत्याऐंशी आणि एकशे अठ्ठ्याण्णव. ओके, अकराच्या पाड्यातल्या सगळ्या संख्या आपण काय केल्या? कट केल्या. मग आता कोणाचा पाड्या कट करायचा? तेराचा. तेराच्या पाड्यातल्या सगळ्या संख्या कट करायच्या. मग आता शंभर पर्यंतच्या सगळ्या संख्या ऑलरेडी कट झालेल्या आहेत. तेरींचा ते एक्क्याण्णव हे पुढे काय आहेत? ऑलरेडी शंभर पर्यंत दहा पर्यंत द्यायचे असतात. म्हणजे शंभर पर्यंतचं हे कट झालेलं आहे. मग पुढे जाऊया. ते तेरा आठ एकशे चार, तेरण एकशे सतरा, तेरंदा एकशे तीस, एकशे तीस आणि सतरा एकशे सत्तेचाळीस, एकशे सत्तेचाळीस आणि किती नाही तेरा तेरा बघा पडा म्हटलं आपण तेरा चला तेरीचा एक्क्याण्णव, तेरा आठ एकशे चार, तेरणवे एकशे सतरा, तेरंदा एकशे तीस, एकशे तीस आणि तेरा एकशे त्रेचाळीस, एकशे त्रेचाळीस आणि तेरा एकशे छप्पन, एकशे छप्पन आणि तेरा एकशे एकोणसत्तर, एकशे एकोणसत्तर, एकशे एकोणसत्तर आणि तेरा एकशे ब्याऐंशी, एकशे ब्याऐंशी आणि तेरा एकशे पंच्याण्णव. ओके, तर अशा पद्धतीने आपण तेराचा पाडा कट केला. आता फक्त तेरा इथपर्यंत कट करायची गरज आहे, कारण पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस येतो. आपल्याला दोनशे पर्यंत काढायचे आहेत. मग फक्त कोणकोणत्या संख्यांचे पाडे? दोन, तीन, पाच, सात, अकरा, तेरा एवढ्या संख्यांनी आपण काय करायचं? एवढ्या संख्येचे पाडे आपण काय करायच्या? कट करायच्या. आता ज्या संख्या उरल्या ना, या सगळ्या संख्यांना म्हणायचं मूळ संख्या. काय म्हणायचं? मूळ संख्या. मग बघा, दोन आलं, तीन, पाच, सात, अकरा, तेरा, सतरा, एकोणावीस, तेवीस, एकोणतीस, एकतीस, सदतीस, एक्केचाळीस, त्रेचाळीस, सत्तेचाळीस, त्रेपन्न, एकोणसाठ, एकसष्ट, सदुसष्ट, एकाहत्तर, त्र्याहत्तर, एकोणऐंशी, त्र्याऐंशी, एकोणनव्वद आणि सत्त्याण्णव. ओके, सत्त्याण्णव. पुढे पुढे चालून आपले काय होईल? सत्त्याण्णव. सत्त्याण्णवच्या पुढे बघा, एकशे एक, एकशे तीन, एकशे सात, एकशे सात, एकशे नऊ, एकशे नऊच्या नंतर कोणती संख्या येईल? एकशे तेरा, एकशे तेरा,
127 137 139 149 151 157 57 नंतर 163 त्याच्यानंतर 179 181 या संख्यांना म्हणायचं काय मूळ संख्या काय म्हणायचं मूळ संख्या तर हा करून पहिले बघा पाचवी पर्यंत आहे ना 100 पर्यंतच्या मूळ संख्या विचारल्या जातात पण पुढे ज्या वेळेस आपण आठवीला जातो किंवा आठवीच्या स्कॉलरशिपच्या बेसवर टीईटीची परीक्षा असते शिक्षकांची शिक्षक अभियोग्यता असते शिक्षक पात्रता तिथे या पुढच्या 101 पुढच्या संख्या विचारल्या जातात आता या संख्या पहिल्या सगळ्या पहिल्या कमीत कमी 200 पर्यंतच्या मूळ संख्या पाठ पाहिजे तुमच्या 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 37, 54, 57, 63, 67, 73, 84, 85, 86, 87, 89, 90, 101, 103, त्याच्यानंतर 101, 103, 107, 109 पहिल्या ओळीमध्ये चार आहे नंतर 113, 127, 139, 143, 151, 163, 164, 165, 166, 177, 178, 189, 90, 91, शेवटच्या ओळीमध्ये चार आहेत तर ह्या ज्या संख्या आहेत ना ह्या संख्या तुमच्या लक्षात असल्या पाहिजे पहिल्या 1 ते 100 मध्ये 25 मूळ संख्या आहेत 101 ते 200 मध्ये 21 मूळ संख्या आहे आणि ज्या दोन मूळ संख्यांच्या दरम्यान फक्त एक आणि एकच संख्या असते असं समजा 3 आणि 5 दरम्यान फक्त एक संख्या आहे म्हणजे 3 आणि 2, 5 दोनचा फरक असणाऱ्या मूळ संख्यांना जोडमूळ संख्या म्हणतात दोनचा फरक असणाऱ्या मूळ संख्यांना जोडमूळ संख्या असं म्हणतात या मूळ जोडमूळ संख्यांच्या ज्या आहेत ना तर जोडमूळ संख्यांच्या 1 ते 100 मध्ये 8 जोडे आहेत 1 ते 100 मध्ये 8 जोडे आहेत बघा पहिली जोडी आहे 3 व 5, 5 व 7 जोडी आहे 5 व 7 तिसरी जोडी आहे 11, 13, 17, 19, 17, 19, 17, 19 पुढची 39, 51, 53, 41, 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 41
आणि पुढची जोडी कोणती आहे? 73 73 आता तुम्हाला 500 पर्यंत या पहिल्या 8 जोड्या विचारल्या जातात जोडमूळ संख्येच्या. पुढे चालू, पुढच्या तुम्हाला 101 ते 200 मध्ये विचारल्या जातात. मग त्या लिहून घ्या. पुढची आहे 101 103 107 109. पहिल्या ओळीमध्ये दोन संख्या आहेत, 101 103 107 109. त्याच्यानंतर 137 139 ही संख्येची जोडी आहे. काय 137 139 आणि 149 151 ही जोडी आहे. त्याच्यानंतर 181 81 181 181 आणि पुढच्या दोन जोड्या आहेत 91 93 आणि 97 99. म्हणजे याच्यामध्ये बघा या 7 जोड्या आहेत 100 पे 200 पर्यंत 7 जोड्या आहेत आणि पहिले 8 जोड्या आहेत म्हणजे 200 पर्यंत 15 जोड्या आहेत. किती? 2 फरक असणाऱ्या मूळ संख्यांना जोडमूळ संख्या म्हणतात. ट्विन प्राइम नंबर्स, ट्विन प्राइम नंबर्स. हाउ मेनी ट्विन प्राइम नंबर्स आर देअर फ्रॉम 1 to 100? तर त्याचं उत्तर येईल 8. देअर आर 8 पेयर्स. हाउ मेनी ट्विन प्राइम नंबर्स फ्रॉम 1 to 200? तर त्याचं उत्तर येईल 15. किंवा त्याचं तुम्हाला 101 ते 200 विचारलं तर त्याचं उत्तर येईल 7, म्हणजे 7 आहे. तर या संख्या ज्या मुद्दा मी तुम्हाला 200 पर्यंत मूळ संख्या काढून दिली आहे. ओके, आता याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न काय येतो माहितीये का? मागच्या वेळेस प्रश्न होता 101 ते 100 मध्ये अशा किती मूळ संख्या, दोन अंकी मूळ संख्या आहेत की त्यांच्या अंकांची बेरीज देखील मूळ होते. काय सांगितलं? अशा किती दोन अंकी मूळ संख्या आहेत, दोन अंकी मूळ संख्या इथून सुरुवात होते बघा, 11 13 17 इथून सुरुवात होते. आता एक अंकी मूळ संख्या 2 3 5 7
या मूळ संख्या पाठच पाहिजे. काय मूळ संख्यावर काय प्रश्न विचारला जाईल सांगता येत नाही. तुम्हाला विचारला जातो याच्यामध्ये अशा किती दोनांची मूळ संख्या आहे की त्यांच्या मूळ संख्यांच्या अंकांची बेरीज देखील मूळ संख्या होते. मूळ संख्येमधील अंकांची बेरीज देखील काय होते, मूळ संख्या होते. मग आता याच्यामध्ये बघा, ही एक अकरा, एक एक दोन, ही एक आली, तीन आणि एक चार, ही काही मूळ संख्या होत नाही. अंकांची बेरीज चार होते म्हणजे ही काही मूळ होत नाही. पुन्हा सात आणि एक आठ, ही नाही होत. नऊ आणि एक दहा, ही नाही होत. दोन आणि तीन पाच, बघा यांची बेरीज पाच होते म्हणजे ही एक आली. त्याच्यानंतर दोन दोन आणि नऊ अकरा, ही एक मूळ संख्याची होते म्हणजे तिसरी जोडी आली. नंतर ही नाही होत, त्याच्यानंतर ही नाही होत, त्याच्यानंतर ही एक होते. बघा चौथी, पुन्हा चार आणि तीन सात, ही पाचवी, पुन्हा ही एक सहावी, काय आली सहावी, त्याच्यानंतर ही नाही होत, त्याच्यानंतर ही नाही होत, त्याच्यानंतर ही सातवी, त्याच्यानंतर सहा सात तेरा, ही आठवी, त्याच्यानंतर ही नाही होत, ही नाही होत, नऊ सात सात चौदा पंधरा सोळा, ही नाही होत, त्याच्यानंतर आठ आणि तीन अकरा, ही एक होते. ओके, त्याच्यानंतर आठ नऊ सतरा, ही एक होते. सात सात चौदा पंधरा सोळा, ही नाही होत. म्हणजे या एवढ्या संख्या किती आल्या बघा, एक आली, कोणकोणत्या संख्या आल्या बघा, अकरा, अकरा नंतर कोणती आली तेरा, अकरा नंतर तीन, नाही तेरा नाही येणार, तीन आणि एक चार होते, सात आणि एक आठ होते, नऊ आणि दहा, बघा दोन आणि तीन पाच, अकरा आली, तेवीस आली, एकोणतीस आली, त्याच्यानंतर एक्केचाळीस, त्रेचाळीस, त्रेचाळीस आली, सत्तेचाळीस आली, पुढे नऊ पाच सहा आणि सात, एकसष्ट आली, पुन्हा सदुसष्ट, एकसष्ट, सदुसष्ट, एकाहत्तर, नाही एकाहत्तर नाही, सात एक आठ होतात, नऊ सात सोळा, सोळा ही संयुक्त संख्या आहे. एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा, दहा मूळ संख्या, दहा दोन अंकी मूळ संख्या अशा आहेत की त्यांच्या अंकांची बेरीज देखील मूळ संख्या होते. त्यांच्या अंकांची बेरीज देखील काय होते, मूळ संख्या होते. एकदा तर बघा, एकदा असा प्रश्न विचारला, अशा दोन अंकी किती मूळ संख्या आहेत की त्यांच्या अंकांची अदला बदल केली तरी मूळ संख्या राहतात. अंकांची अदला बदल म्हणजे काय, आता अकराची अदला बदल केली तर मूळ राहील एक, तेराचं एकतीस होईल, दोन तीन, सतराचं एकाहत्तर होईल, चार पाच, त्याच्यानंतर एकोणतीस, ब्याण्णव होते नाही होते, एकतीस, एकतीस झालं ना, तेरा एकतीस झालेले, त्याच्यानंतर सदोतीस काय होत, त्र्याहत्तर होत, सदोतीस काय होत, एकोणऐंशी, एकोणऐंशी सत्त्याण्णव होत, एकोणऐंशी सत्त्याण्णव. तर या संख्या मोजा तुम्ही, तर या नऊ संख्या आहे, किती संख्या आहेत, नऊ. ओके बघा कोणकोणत्या संख्या आहेत, बघा तुम्हाला लिहिलं होतं त्या संख्या बघा, अकरा, अकरा बघा, अकरा, त्याच्यानंतर तेरा, तेरा तेरा एकतीस, एकोणतीस, सतरा एकाहत्तर, सतरा एकाहत्तर, त्याच्यानंतर सदतीस, त्र्याहत्तर, सदतीस, एकोणऐंशी, सत्त्याण्णव, सत्त्याण्णव, आठ, नऊ, नऊ मूळ संख्या अशा आहे त्यांच्या अंकांची अदला बदल केली तरी देखील त्या मूळ संख्या राहतात. आता तुम्हाला विचारायचं आहे, एक अंकी मूळ संख्या किती, एक अंकी मूळ संख्या बघा, एक दोन तीन चार, एक अंकी मूळ संख्या चार आहे. दोन अंकी मूळ संख्या किती, अकरा पासून तर शंभर पर्यंत, बघा अकरा एकवीस, बघा एक ते शंभर, बघा मी काही वाक्य सांगतो पटापट, एक ते शंभर पर्यंत पंचवीस मूळ संख्या आहेत. एक ते बघा, एक अंकी मूळ संख्या चार आहेत, दोन अंकी मूळ संख्या किती आहेत, दोन अंकी मूळ संख्या एकवीस आहेत, सर्वात लहान मूळ संख्या दोन आहे, सर्वात एकमेव, बघा दोन ही एकतीच सम मूळ संख्या आहे, बाकी सगळ्या मूळ संख्या या विषम मूळ संख्या आहेत. दोन ही एकमेव सम मूळ संख्या आहे, बाकी सर्व विषम मूळ संख्या आहेत. एक अंकी सर्वात मोठी मूळ संख्या सात आहे, दोन अंकी सर्वात लहान मूळ संख्या, सांगा
दोन अंकी सर्वात लहान मूळ संख्या अकरा अकरा दोन अंकी सर्वात मोठी मूळ संख्या तीन अंकी सर्वात लहान तीन अंकी सर्वात लहान मूळ संख्या एकशे एकशे एक अंकी सर्वात लहान मूळ संख्या दोन एक अंकी सर्वात मोठी मूळ संख्या सात दोन अंकी सर्वात लहान मूळ संख्या अकरा दोन अंकी सर्वात मोठी मूळ संख्या सत्त्याण्णव तीन अंकी सर्वात लहान मूळ संख्या एकशे एक आहे तीन अंकी सगळ्यात मोठी मूळ संख्या म्हटली नाही तीन अंकी सगळ्यात मोठी तीन अंकी नऊशे आहे कोणती आहे 997 चार अंकी सगळ्यात लहान मूळ म्हटली चार अंकी सगळ्यात लहान एक हजार नऊ आहे एक हजार नऊ चार अंकी सगळ्यात लहान एक हजार नऊ आहे चार अंकी सगळ्यात मोठी म्हटली तर ती 9967 आहे 9967 9967 पाच अंकी सगळ्यात लहान म्हटली तर ती 10007 आहे पाच अंकी सगळ्यात मोठी म्हटलं तर 99991 आहे ओके एक अंकी मूळ संख्या चार आहे दोन अंकी मूळ संख्या 21 आहे तीन अंकी मूळ संख्या 143 आहे म्हणजे एक पासून 100 पर्यंत म्हटल्या तर 25 आहे आणि एक पासून जर समजा 1000 पर्यंतच्या मूळ संख्या विचारल्या तर एकूण एक अंकी मूळ संख्या 4 दोन अंकी मूळ संख्या 21 168 मूळ संख्या आहे तर मूळ संख्यांचा जे आता या उरलेल्या ज्या संख्या आहेत ना उरलेल्या संख्यांना संयुक्त संख्या म्हणजे सर्वात लहान संयुक्त संख्या चार नंतर बघा सर्वात लहान सम संयुक्त संख्या चार सर्वात लहान विषम संयुक्त संख्या नऊ सर्वात लहान दोन अंकी विषम संयुक्त संख्या तर ती आहे 15 दोन अंकी सम संयुक्त संख्या आहे 10 अशा पद्धतीचे तुम्हाला याच्यात काही प्रश्न विचारला जाऊ शकतात त्यासाठी तुम्हाला मूळ संख्याचं या संख्या जोडमूळ संख्या या माहिती असणं गरजेचं आहे मग मूळ संख्या जोडमूळ संख्या आता एक ते माझा प्रश्न काय विचारला बघा एक ते 100 पर्यंत जेवढ्या मूळ संख्या आहे या सगळ्या मूळ संख्यांची बेरीज किती असा प्रश्न आला एक ते 100 पर्यंतच्या सगळ्या मूळ संख्यांची बेरीज किती बेरीज येते 2, 3, 5, 7, 11, 13, 97 पर्यंतची बेरीज कोण सांगत सांगा प्रश्न आलाय तुम्हाला एक ते 100 पर्यंतच्या सगळ्या मूळ संख्यांची बेरीज किती माहितीये का कोणाला किती आहे 1060 किती आहे 1060 तुमच्या पुढच्या ऐका पुढच्या परीक्षेत प्रश्न आला की यांची सरासरी किती एक ते 100 पर्यंतच्या सर्व एक ते 100 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची सरासरी 25 ने भागायचं 25 चौक 100 पुन्हा 6 उरला पुन्हा 25 दुणे 50 आणि पुन्हा 42.4 इतकी सरासरी आहे तुम्हाला विचारलं एक ते 100 मधील सर्व संयुक्त संख्यांची बेरीज सर्व संयुक्त संख्यांची बेरीज किती मग आता एक ते 100 पर्यंतची बेरीज आहे टोटल आहे 5050 5050 मधून 1060 गेले मग 0, 15, 6, 9, 10, 1, 9, 5, 1, 4 आणि पुन्हा एक ही मुळही नाही संयुक्तही नाही म्हणजे 4989 3989 ही संयुक्त संख्यांची बेरीज आहे आणि त्याची सरासरी मग त्याला 74 संयुक्त संख्या आहे मग 53.9 ही त्याची काय सरासरी आहे काय त्याची सरासरी आहे ओके सरासरी आहे तर अशा पद्धतीने आपण मूळ संख्या पाहिलं आणि याच्यामध्ये जोडमूळ संख्या पाहिलं संयुक्त संख्या देखील पाहिजे आता तुम्हाला असं विचारतो एक ते 100 ची एक ते 10 ची बेरीज किती एक ते 10 ची बेरीज आहे ना तर एक ते 10 ची बेरीज कशी करायची मी तुम्हाला वरच्या वर शॉर्टकट थोडं समजावून सांगतो
तर एफ चे राज्य बेरीज बघा, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा. तर याची बेरीज करताना काय करायची तुम्हाला आयडिया सांगतो. तर बघा दहा आणि एफ किती होतात, अकरा. दोन आणि नऊ अकरा, अकरा तीन आणि आठ अकरा, चार आणि सात अकरा. तर अकरा अकराच्या अकरा अकराच्या बघा अकरा अकराच्या पाच जोडे होतात म्हणजे अकरा गुणिले पाच अकरा पाचा पंचावन्न बेरीज होते. एक ते दहाची बेरीज आहे पंचावन्न, एक ते दहाची बेरीज पंचावन्न. आता मग अकरा ते वीस ची बेरीज, अकरा ते वीस याच्यामध्ये दहा दहा ऍड झाला म्हणजे दहा अधिक एक, दहा अधिक दोन, दहा अधिक तीन, दहा अधिक चार, म्हणजे याची बेरीज एकशे पंचावन्न येईल. किती बेरीज येईल, एकशे पंचावन्न. याची एकशे पंचावन्न एकवीस ते तीची बेरीज एकशे पंचावन्न दोनशे पंचावन्न. एकतीस ते चाळीस ची तीनशे पंचावन्न, तीनशे पंचावन्न, एकशे चाळीस ते पन्नास, तीनशे पंचावन्न, चारशे पंचावन्न, सहाशे पंचावन्न, सहाशे पंचावन्न, सातशे पंचावन्न, सहाशे पंचावन्न, आठशे पंचावन्न. याच्यामध्ये समसंख्यांची बेरीज बघा, समसंख्या दोन चार सहा आठ आणि दहा यांची बेरीज बघा, चार नऊ सहा सहा बारा आठ वीस दहा आणि विषम संख्यांची बेरीज एक तीन पाच सात नऊ यांची बेरीज बघा, तीन एक चार पाच नऊ सात सोळा नऊ पंचवीस. मग याच्यावरून आपल्याला काही गोष्टी विचारल्या जातात. तुम्हाला असं विचारलं जातं समजा एक एक्केचाळीस ते पन्नास मधील समसंख्यांची बेरीज किती, एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस डायरेक्ट पन्नास पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज किती, समसंख्यांची बेरीज. आता तुम्हाला माहिती आहे एक्केचाळीस म्हणजे काय, चाळीस आणि हे चाळीस आणि दोन, चाळीस आणि तीन, चाळीस आणि चार, चाळीस आणि पाच, चाळीस आणि सहा, चाळीस आणि सात, चाळीस आणि आठ, चाळीस आणि नऊ आणि चाळीस आणि दहा. मग आता टोटल बेरीज विचारली आपल्याला, टोटल टोटल बेरीज काय करतो, चाळीस आणि दहा चारशे आणि हे घेतले पंचावन्न, चारशे पंचावन्न काय, एक्केचाळीस ते पन्नास मधील सगळ्यांची बेरीज झाली चारशे पंचावन्न. पण समसंख्यांची विचारली तर समसंख्यांची बेरीज करताना काय करायचं, समसंख्यांची बेरीज करताना, समसंख्यांची बेरीज करताना काय करायचं बघा, चाळीस बघा, चाळीस फक्त आपल्याला पाच वेळा घ्यावं लागेल, एक दोन तीन चार पाच, म्हणजे चार पाच चारशेच्या निम्मा करायचं दोनशे आणि समसंख्यांची बेरीज दोन चार सहा आठ दहा यांची बेरीज होते तीस, दोनशे अधिक तीस म्हणजे किती बेरीज आली दोनशे आणि विषमची केली तर दोनशे अधिक पंचवीस म्हणजे दोनशे दोनशे पंचवीस. काय उत्तर आलं, दोनशे पंचवीस. आता पटकन सांगा बघा जे तुम्हाला कळलं, बघा चारशे आणि चारशेचा निम्मा करायचं दोनशे, सम विचारलं तर तीस ऍड करा, विषम विचारलं तर पंचवीस ऍड करा. लक्षात आलं का? बरं आता मला सांगा एक्कावन्न ते साठ मध्ये सांगा, एक्कावन्न ते साठ, एक्कावन्न बावन त्रेपन्न डॉट 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 साठ पर्यंतची बेरीज किती, समसंख्यांची किती, विषमची किती, एकूण बेरीज किती सांगा. एक्कावन्न ते साठ मधील सर्व संख्यांची बेरीज किती, समसंख्यांची बेरीज किती, विषम संख्यांची बेरीज किती. एक्कावन्न ते म्हणजे हे बघा पन्नास अधिक एक, पन्नास अधिक दोन असं करता 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 पन्नास अधिक दहा, पन्नासची बेरीज आली पाचशे आणि ही बेरीज आली किती पंचावन्न, म्हणजे पाचशे पंचावन्न एकूण बेरीज आली पाचशे पंचावन्न. सम संख्यांची दोनशे ऐंशी आणि विषम संख्यांची दोनशे पंच्याहत्तर. बर मग समसंख्यांची विचारली तर याचं पाचशेच्या निम्मे करायचं अडीचशे आणि मध्ये तीस मिळवायचं, विषमची विचारी तर अडीचशे मध्ये पंचवीस मिळवायची म्हणजे दोनशे ऐंशी आणि दोनशे पंच्याहत्तर. अशा पद्धतीने आपल्याला बेरीज करता येईल. ओके समसंख्यांची बेरीज विषम संख्यांची बेरीज हे देखील मी तुम्हाला शिकवलेलं आहे. त्याच्यानंतर सहमूळ संख्या म्हणजे काय ते समजून घ्या. सहमूळ सहमूळ संख्या म्हणजे काय, याला को प्राईम नंबर असं देखील म्हणतात किंवा याला सापेक्ष मूळ संख्या देखील म्हणतात. सापेक्ष मूळ संख्या देखील म्हणजे
दोन संख्यांचे विभाजक एक व्यतिरिक्त सारखा विभाजक नको. म्हणजे कसं बघा, समजा मी घेतला पाच आणि घेतला सहा, पाच कोणाकोणाच्या पाड्यात येतो, एकाच्या आणि पाचाच्या, सहा एकाच्या दोनाच्या तीनाच्या सहाच्या, बरोबर. याचा सारखा विभाजक कोणता आहे, सारखा विभाजक एक सर. मग फक्त एकच सारखा विभाजक पाहिजे. मग याला म्हणायचं सहमूळ संख्या. काय म्हणायचं, सहमूळ संख्या. सहमूळ संख्या म्हणजे काय, दोन मूळ संख्यांमधील एक व्यतिरिक्त सारखा अवयव नसेल, एक व्यतिरिक्त सारखा विभाजक नसेल, तर त्याला सहमूळ संख्या असं म्हणायचं. ओके, मग दोन क्रमवार संख्या या सहमूळ असतात. दोन क्रमवार संख्या या काय असतात, सहमूळ असतात. पहिला त्याच्यानंतर पाच व सात घ्या. बघा पाच व सात, एक आणि पाच, एक आणि सात, म्हणजे यांचा सुद्धा एक व्यतिरिक्त सारखा अवयव नाही. म्हणजे दोन क्रमवार विषम संख्या, दोन क्रमवार विषम संख्या देखील सहमूळ असतात. दोन क्रमवार संख्या, दोन क्रमवार विषम संख्या. त्याच्यानंतर दोन मूळ संख्या बघा, कोणत्याही दोन मूळ संख्या घ्या बघा, अकरा आणि सतरा. अकरा फक्त एकाच्या आणि अकराच्या पाड्यात, सतरा एकाच्या आणि सतराच्या पाड्यात. म्हणजे या सुद्धा दोन मूळ संख्या, दोन मूळ संख्या घ्या, जोडमूळ संख्या घ्या. जोडमूळ संख्या देखील सहमूळ असतात. पण सहमूळ संख्या या जोडमूळ अस्तित्वात नाही, या सहमूळ आहेत पण जोडमूळ आहेत का नाही. पण समजा पाच घेत बघा, पाच आणि या जोडमूळ आहेत आणि सहमूळ आहेत. सहमूळ संख्या या जोडमूळ असू शकतात पण जोडमूळ संख्या या सहमूळ असतात. पण सगळ्या सहमूळ संख्या या जोडमूळ अस्तित्वात असत नाही. काही जर काही काय विचार करतात, सहाचा फरक असतो ना का म्हणे, सहमूळ संख्या नाही. सहमूळ संख्या नाही, दोन मूळ संख्या, दोन कोणत्याही दोन संख्यांचा सारखा अवयव नसेल, एक व्यतिरिक्त सारखा विभाजक नसेल, तर अशा संख्येला आपण काय म्हणायचं, सहमूळ संख्या असं म्हणायचं. उदाहरणार्थ अजून तुम्हाला दुसरं एखादं उदाहरण सांगतो बघा. याच्यामध्ये समजा नऊ या आणि समजा पंचवीस. आता नऊ कोणाकोणाच्या पाड्यात येतो, एकाच्या, तीनाच्या, नवाच्या, नवाच्या, पंचवीस, एकाच्या, पाच, पंचवीस, पंचवीस. यांचा सारखा विभाजक आहे का, एक व्यतिरिक्त याचा मसाबी किती, म्हणून ज्यांचा मसाबी एक असतो त्यांना सहमूळ संख्या म्हणायचं. एक व्यतिरिक्त सारखा विभाजक नसेल, एक व्यतिरिक्त सारखा विभाजक नसेल, तर त्याला सहमूळ संख्या म्हणायचं. काय म्हणायचं, सहमूळ संख्या म्हणायचं. को प्राइम नंबर असं म्हणायचं, सहमूळ संख्या असं म्हणायचं. ओके, आणि त्याच्यानंतर आपण संख्या रेषा ज्या आहे, संख्या रेषा आपण पाहिले मध्ये झिरो, इकडे य, दोन, तीन, अशा पद्धतीने इकडे मायनस वन, मायनस टू. आता याच्यामध्ये समजा मायनस टू आणि दोन याच्यामधलं अंतर किती असं विचारलं तर आपल्याला मात्र मायनस दोन प्लस दोन असं करता येणार नाही. अंतर हे नेहमी प्लस मध्येच घ्यावं लागतं. तर इथून इथं समजा मी इथं उभा आहे, इथं तुम्ही उभे आहे, तर याच्या तुमच्यात आणि माझ्यात अंतर किती, तर हे दोन आणि चार अंतर आहे. चार अंतर आहे. त्याला तुम्ही जेव्हा नवी दहावीला जाल तेव्हा तुम्हाला केवळ मूल्य नावाची एक संकल्पना असेल. केवळ मूल्य म्हणजे, केवळ मूल्य म्हणजे ऋण दोन म्हणजे काय, ऋण दोनच केवळ मूल्य दोन धरायचं, म्हणजे अंतर दोन धरायचं. दोनाचं अंतर देखील दोनच धरायचं, कळलं का. केवळ मूल्य म्हणजे काय, केवळ मूल्य म्हणजे चिन्ह विरहित संख्येला केवळ मूल्य म्हणतात. ऍब्सोल्यूट व्हॅल्यू असं म्हणतात त्याला. काय म्हणतात, केवळ मूल्य असा शब्द येतो, केवळ मूल्य. पुढे जाऊन तुम्हाला शिकायला मिळेलच ऍब्सोल्यूट व्हॅल्यू म्हणजे काय, चिन्ह विरहित संख्येला केवळ मूल्य असं म्हणतात. तर आपण काय असं केलं, मायनस दोन प्लस दोन, तर शून्य उत्तर येईल. तुमच्यात आणि माझ्या शून्य अंतर आहे का, नाही. तर हे दोन आणि हे दोन चार अंतर आहे. आता समुद्र सपाटी पासून जे वरचं अंतर असत, समजा समुद्र सपाटी पासून कळसुबाईची उंची आहे 1646 मीटर आणि मर्यादा करता खाली आहे 11000 काहीतरी मीटर, 11034 मीटर आहे, बरोबर. मग आता कळसुबाईचं टोक ते मर्यादा करताचं खालचं टोक
यांच्यातलं अंतर जर आपण धरलं तर 11,034 आणि 1600 एकत्र धरावं लागेल. हे खालचं अंतर हे मायनस मध्ये धरतात, मायनस असं धरतात. वरचं अंतर हे प्लस मध्ये धरतात. परंतु ज्यावेळेस आपल्याला या दोघांची हे करायला लागते, अंतर काढायचं असतं, तर दोघांची काय करावी लागते, बेरीज करायची असते. ठीक आहे. तर बघा, ही संख्या संख्या इकडे उजवीकडे या वाढत जातात, डावीकडे या कमी कमी होत जातात. तर अशा पद्धतीने आपण हे पाहिलेलं आहे. एकदा असा प्रश्न आला, 2.54 मध्ये कोणता अंक आवर्ती आहे, कोण सांगतं? 2.54 मध्ये कोणता अंक आवर्ती आहे? शून्य. शून्य शून्य आपण कितीने टाकले पडत नाही. शून्य अंक काय आवर्ती आहे? शून्याला आवर्ती देत नाही. तुम्ही म्हणा सर एवढं शिकवलं तुम्ही, तर त्याच्यामुळे हे सुद्धा मी तुम्हाला दिलं. शून्य 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 अशा अशा पद्धतीने मी तुम्हाला नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, परिमेय संख्या, परिमेय संख्या, सम, विषम, मूळ, जोडमूळ, समूळ, संयुक्त, बेरीज व्यस्त, गुणाकार व्यस्त, संख्या रेषा ही जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आता जवळपास 10:15 वाजलेले आहेत. तर आता इथं आपण थांबूया, एक एक घटक आपण घेऊया. सगळं एकदम दिलं तर ते तुम्हाला पचन बी व्हायला पाहिजे, बरोबर आहे का नाही? तर असो, आज तर मग आज आपण काय काय पाहिलं बघा. एक केवळ मूल्य ज्याचा मसावी एक असतो त्याला सहमूळ. मस्त कोणत्या दोन संख्यांचा मसावी एक असतो? तर दोन क्रमवार संख्यांचा मसावी एक असतो, दोन क्रमवार विषम संख्यांचा मसावी एक असतो, दोन मूळ संख्यांचा मसावी एक असतो, जोडमूळ संख्यांचा मसावी एक असतो, इतर देखील दोन संयुक्त संख्यांचा मसावी एक असेल तर त्याला सहमूळ संख्या असं म्हणतात. त्याच्यानंतर हे पाहिलं, मूळ संख्या, जोडमूळ संख्या त्या कशा काढायच्या हे देखील आपण पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर मूळ संख्यांचं बघा, तुम्हाला 71 ते 80 मधील मूळ संख्यांची बेरीज किती असा प्रश्न येतो. 71 अधिक 73 अधिक 79 यांची बेरीज करायची. त्याच्यासाठी या मूळ संख्या ज्या आहेत या मूळ संख्या काय करायच्या, पाठच करून टाकायच्या. 200 पर्यंतच्या मूळ संख्या, जोडमूळ संख्या या पाठ करून टाकायच्या. त्याच्यानंतर जे अवास्तव संख्या आपण पाहिलं, त्याच्यानंतर संख्यांचे प्रकार जे आहेत, तर संख्यांचे प्रकार देखील मला जेवढं शक्य होतं मी तुम्हाला समजून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मी आपल्या ग्रुपला एक लिंक टाकतो, त्या लिंकला सगळं सामान यायचं आहे. आता तुम्हाला 2-3 तासात काही सगळं काही शिकवणं होणार नाही. ज्या विद्यार्थ्यांना थोडस वाटत असेल थोडस फास्ट झालं, तर त्यांच्यासाठी आपला गणित गुरु युट्यूब चॅनल आहे. या गणित गुरु युट्यूब चॅनलचा मी तुम्हाला लिंक टाकतो आपल्या ग्रुपला. तर त्या ग्रुपला किंवा तुम्ही गणित ग्रुप चॅनलला जाऊन संख्याज्ञान याची प्लेलिस्ट चेक करायची, संख्याज्ञान याची प्लेलिस्ट चेक करायची. आणि ह्या प्लेलिस्टच्या व्यतिरिक्त कोणत्याही स्पर्धा परीक्षेत, मग ती कोणतीही घ्या, शिक्षक भरती घ्या, नाही तर 8वी स्कॉलरशिप घ्या, नाही तर तुम्ही एमपीएससी घ्या, कोणत्याही याच्यामध्ये याच्या व्यतिरिक्त प्रश्न जात नाही. तर थोडेसे जास्त व्हिडिओ आहेत, त्याला थोडा वेळ लागेल, पण तुमची खरोखर तयारी तन्मनधानाने करायची तयारी असेल तर संख्याज्ञान प्लेलिस्ट बघा. त्याच्यामध्ये हा जो घटक आहे अतिशय बारीक सारीक सगळं, अजून त्याच्यामध्ये खूप अजून गोष्टी ऍड केलेल्या आहेत. मग त्याच्यामध्ये आपलं हे गुणाकार व्यस्त शिकवायचं राहून गेलं. आता बेरीज व्यस्त म्हणजे काय, तीनामध्ये किती मिळवलं त्या बेरीज शून्य येईल, विरुद्ध संख्या म्हणतात. मग वजा तीनची बेरीज व्यस्त धन तीन. बघा, धन संख्येची बेरीज व्यस्त ऋण, ऋण संख्येची बेरीज व्यस्त धन, धन संख्येची ऋण, ऋण संख्येची धन. म्हणजे बघा, बेरीज व्यस्त म्हणजे काय, ज्या दोन संख्यांची बेरीज शून्य होते त्यांना परस्परांची बेरीज व्यस्त संख्या असं म्हणतात. ओके. आणि ज्या दोन संख्यांचा गुणाकार, बघा 5/4 मध्ये जर 4/5 ने गुणलं तर यांचा गुणाकार 1 होतो. बघा, 4 × 4 = 5, 5 × 5 = 5. दोन संख्यांचा गुणाकार 1 झाला तर त्याला गुणाकार व्यस्त म्हणायचं. काय म्हणायचं, गुणाकार व्यस्त. संख्यांची बेरीज शून्य झाली, दोन संख्यांची बेरीज शून्य झाली तर त्याला बेरीज व्यस्त किंवा विरुद्ध संख्या म्हणायचं. काय म्हणायचं, किंवा विरुद्ध संख्या म्हणायचं. मग धन संख्येची बेरीज व्यस्त ऋण संख्या, ऋण संख्येची बेरीज व्यस्त धनसंख्या. हा, आणि 5/4 आहे, 5/4 गुणाकार व्यस्त 4/5, आणि ऋण 5/4 गुणाकार व्यस्त 4/5. फक्त अंशाचा छेद, छेदाचा अंश करायचा. चिन्ह जे असेल ते द्यायचं, चिन्ह जे असेल
तेच द्यायचं, त्याला गुणाकार व्यस्त किंवा त्याला व्युत्क्रम संख्या लेखन म्हणतात किंवा त्याला मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स लेखन म्हणतात. हो सर, मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स लेखन म्हणतात. ओके, तर गुणाकार एक छेद पाच, एक छेद पाच गुणाकार. तर अशा पद्धतीने मला जेवढं शक्य होतं तेवढं समजावून सांगितलं आणि तुम्हाला त्याची प्लेलिस्ट येतो, तेवढी प्लेलिस्ट अभ्यासा, सगळ्या नोट काढून टाका. एकही प्रश्न तुमचा जर चुकला तर मग मला सांगा, एकही प्रश्न चुकणार नाही. तुमचा वैयक्तिक कोणतीही काही प्रॉब्लेम असतील, तर वैयक्तिक काही प्रॉब्लेम असतील 9326105925 या नंबरला डायरेक्ट व्हॉट्सअप करू शकता किंवा आपल्या जो ग्रुप आहे त्या ग्रुपला देखील तुम्ही विचारू शकता. तर आज जेवढं शिकवलं तेवढं तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल असं मला वाटतंय. काही तरी असेल फास्ट झालं असेल तर तुम्ही ते व्हिडिओ देखील, आपण तुम्हाला जे शिकवलं त्याचे व्हिडिओ देखील मी तुम्हाला शेअर करतो. ते व्हिडिओ देखील परीक्षेसाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. उद्याचा टाइम 8 वाजता 5वीचं लेक्चर संपत नाही, 5वीचं 8 वाजता संपवलं जाईल आणि 8:15 8वीच लेक्चर सुरू केलं जाईल. उद्या कोणत्या विषयाचं लेक्चर मॅडम? हो सर, उद्या गणिताचं आहे. 8 ते 8:15 पर्यंत जॉईन व्हायचंय. 8:15 लेक्चर सुरू होईल. हो, तर तसे आपण ग्रुपवर मेसेज देऊया मुलांना. सरांने छान घेतलं पण 8वीचं, मलाही आवडलं, मी पूर्ण वेळ होतो त्याला. ओके सर, थँक्यू सर. थँक्यू गणित गुरु. ओके ओके, चला ठीक आहे, चला सर भेटूया आपण उद्या. अजूनही एक पूर्ण आपण कम्प्लीट करून घेऊया. ठीक आहे, चला विद्यार्थी मित्रांनो. थँक्यू सर. शंकर साहेब आहेत का? शंकर साहेब झाले का जॉईन? नाही झाले सर ते. चालेल, सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा आणि चांगला अभ्यास करा. 280 च्या पुढे आपलं मेरिट गेलं पाहिजे, 280 च्या पुढे मार्क्स मिळायला पाहिजे तुम्हाला. हॅलो, हा बऱ्याच जणांचे मेसेज येत आहेत क्लासचं नियोजन. तर उद्या टाकतील मॅडम क्लासचं, आजच टाकतील, त्यानुसार तास होतील. सगळ्यांचा कॉमन प्रश्न एकच आहे, उद्या किती वाजता तास आहे आणि कोणता तास आहे. आपली वेळ आता फेस करून घ्या, 7 ते 8:25 आणि 7:15 ते 8:15. 7 जो क्लास सुरू होईल त्यांना 7:45 पासून लिंकला जॉईन व्हायला सांगा बिफोर 15 मिनिट. मॅडमची प्रेस नोट करून टाका, आपल्या सर्वांची नाव टाका ज्यांनी आता विचारांनी काम केलं याच्या, आणि प्रत्येक तालुक्यातून किती विद्यार्थी तेही टाका. चालेल मग, सर्वांना शुभेच्छा. चांगल्या प्रकारे आपल्या टीमने सुरुवात केलेली आहे, त्याच्यात पवार सर असतील, भापकर सर असतील, नंतर आपले सर्वतज्ञ मार्गदर्शक कुलट मॅडम यांनी चांगली मेहनत घेतलेली आहे आणि आपण नियोजित वेळी नियोजित दिवशी आपण आपला उपक्रम सुरू केला आहे. तर निश्चितच आपण आपल्या गुणोत्तयादीमध्ये यावर्षी वाढ करू असं वाटतंय. चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा, जास्त वेळ शिक्षकांनी त्यात तयारी करून घ्यावी ही अपेक्षा. चला मग संपूया विषय. थँक्यू. ओके, थँक्यू सर.